विठ्ठल श्री देवी रखुमाई श्री देवी शारदा श्री देव गणेश प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेद व्यास श्रीमत् आद्य शंकराचार्य परम पूज्य श्री ज्ञानोबा माउली सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज या प्रवचनमालेचा शेवटचा दिवस आहे. आपण सुरू केलं आणि 5 दिवसांनी म्हणजे आज ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी. तर ती समाधी वगैरे तो विषय पाहण्यापूर्वी आपण पसायदान कालच्यासारखं वाचूया. आपल्याकडे कागद आहे आणि आपण गद्य वाचणार आहोत नेहमीप्रमाणे. सगळ्यांनी बरोबर वाचायला हरकत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदान हे श्रीराम जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे श्रीराम दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात श्रीराम वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे श्रीराम चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो श्रीराम किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित श्रीराम आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजे श्रीराम जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती शांती शांती. उपनिषदात वगैरे जी स्तोत्र असतात किंवा सूक्त असतात मंत्र असतात त्याच्या आधी शांतीपाठ असतो किंवा शांतीमंत्र आणि शेवटीही शांतीपाठ असतो. आपण जो शेवटी ओम सहनावतो म्हणतो तो शांतीपाठच आहे. हा शांतीपाठच आहे लक्षात ठेवा. म्हणजे ज्ञानेश्वरांनी अतिशय शांत मनानं हे मागणं विश्वात्मक देवाकडे मागितलेलं आहे. विश्वात्मक देव म्हणजे अर्थातच त्यांचे सद्गुरू ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ. शेवटी ये जेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा विश्वेश्वर म्हणजे निवृत्तीनाथच. सद्गुरूंची योग्यताच गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू आपण म्हणतो. सगळ्या विश्वाचा तो आत्मा आहे सगळ्या विश्वाचा तो नाथही आहे. आपण जे विश्व म्हणजे अनंत कोटी विश्व म्हणतो आपण ब्रह्मांड त्याचा तो स्वामी आहे त्याचा तो नायक आहे एवढा अधिकार आहे आणि तो समोर बसलेला आहे. हो ज्ञानेश्वरी सांगताना सद्गुरूंच्या साक्षीनं सांगितलेलं आहे. आणखीन काय आहे पैसाचा खांब आहे. पैस म्हणजे स्पेस आपण कोकणीत म्हणतो ना ते घर पैस असा पैस म्हणजे दूर आहे स्पेस आणि तो स्पेसचा खांब आहे. आपण मागे एक गाणं होतं बघा जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारव आहे. आव्हाळाला आधार काय आहे मग आधार द्यायचा असेल ना तर हा खांब आहे. आणि विचार करा
प्रत्येक मंदिराला खांब असतात. जगात सगळ्या धर्मांच्या ज्या अशा निरनिराळ्या वास्तू आहेत त्याला खांब आहेत. पण खांबासाठी मंदिर, मंदिराला खांब ठीक आहे पण खांबासाठी मंदिर हे फक्त नेवाशाला, ज्याला आपण म्हणतो, काही जण म्हणतात मोहिनी राजा, काही जण म्हणतात सिद्धेश्वर, पण त्या मंदिरात जो खांब आहे त्याच्यासाठी बाजूनी मंदिर बांधले. आणि तो खांब असा काही फार उंच आहे असं नाही. काही जण म्हणतात ज्ञानेश्वर खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगत होते, तर काही जण म्हणतात की ज्ञानेश्वर तो खांब समोर होता. आणि समोर होता हेच जास्त चांगलं आहे. तो सतत त्यांना सांगत होता, जसे हे सद्गुरू आहे अनादि अनंत तसाच हा खांब आहे. आणि त्याचा आधार सगळ्या विश्वाला आधार आहे. तसं बघायला गेलं तर या विश्वाचा एक आधार आपल्याला विज्ञानानं सांगितलेला आहे, तो म्हणजे गुरुत्वाकर्षण, ज्याला ग्रॅव्हिटेशन आपण म्हणतो. तो सगळ्या आधारच आहे. हो, ते ग्रॅव्हिटेशन एक काही सेकंडभर जरी थांबलं ना तरी सगळ्या विश्व कुठे कुठल्या कुठे जाईल, डिसइंटिग्रेट होईल, तुकडे 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 होतील. एक सेकंड जरी ते थांबलं तरी, म्हणून तो विश्वाचा आधार आहे गुरुत्वाकर्षण आपण म्हणतो, ग्रॅव्हिटेशन. आणि दुसरं गुरुत्वाकर्षण म्हणजे वर जाण्याचं आकर्षण, ज्याला ग्रेस म्हणतो. ग्रेस अँड ग्रॅव्हिटी, ग्रेस ही वरची दिशा आहे, उद्धाराची दिशा आहे. कोण उद्धार करतं? तुझा उद्धार तूच करायचास, पण मला जर सतत तुम्ही जोडलेले राहिलात तर तुमचा उद्धार मी करेन. बघा, आणि शेवटच्यात सगळं सोडून मला शरण ये रे, मी तुला मोक्षयिष्यामी महाशुचा, मोक्ष देतो, उद्धार करतो. म्हणजे जिथे जो विषय चालू आहे तिथे ते मार्गदर्शन आहे. सहाव्या अध्यायात विषय कुठला आहे? ध्यानयोगाचा विषय, आत्मसंयम योग. तिथे तुझा उद्धार तूच करायचास, मी मार्ग दाखवेन, पडलास तर पुन्हा उचलून घेईन, पण तुझा मार्ग तुलाच चालला पाहिजे. आणि जर तो ध्यानयोग असेल तर आपण यम नियम म्हणतो, तिथपासून समाधीपर्यंत ज्या 8 पायऱ्या आहेत तुझ्या तुलाच तो अनुभव घेतला पाहिजे. कुंडलिनी शक्ती जागृती तुझी तुलाच केली पाहिजे. मार्गदर्शन करतील, स्वतः करून दाखवतील, पण तुझी जागृती कुंडलिनीची तूच केली पाहिजेस, तुझा समाधीचा अनुभव तूच घेतला पाहिजेस. अध्याय 6. अध्याय 12 भक्तियोग आहे. तेषाम आपण बघितलं होतं ते चित्र, फार चांगलं आहे. आज ज्ञानेश्वरी संजीवन समाधीच्या निमित्तानं 3 मुख्य आधार आहेत आपले. एक आहे ज्ञान, ज्ञानाचा आधार म्हणजे अहंकारच असतो. दुसरं वित्त, हे पैसा, सुवर्ण सोनं वगैरेचा आपल्याला आधार असतो ना, आपल्याला सेफ डिपॉझिट लॉकरचा इन्व्हेस्टमेंटचा आधार वाटतो. आणि दुसरं म्हणजे नाती जे आहेत ना, परस्परांची नाती, आई वडील मुलं एकमेकाला आधार वाटतो, पती पत्नी एकमेकाला आधार वाटतो. तर ते 3 हे आधार आहेत, ते सोडून तुम्ही मला शरण या, मी तुमचा उद्धार करतो, असा तो श्लोक आहे. आणि ते चित्रही दाखवलेलं असतं की तो नावाडी नाव घेऊन आलेला आहे. नावाडी कोण? कैवर तक केशवा. हा जो केशव आहे म्हणजे कृष्ण आहे, तो कैवर तक म्हणजे खेवट, आणि खेवट म्हणजे नावाडी आलेला आहे. नाव घेऊन तुम्ही बुडताय ना, तुम्ही ज्या जहाजातून जात होता ते आपटलं खडकावर आणि ते फुटलं आणि तुम्ही आता बुडताय. हा सांगतोय, पहिल्यांदा सांगितलं काय की तुझ्याकडे जे सगळं सोनं नाणं वगैरे आहे त्याचं एवढं प्रचंड वजन आहे, त्यामुळेच तू बुडशील. एक गळ्यात दगड बांधल्यासारखं आहे, प्रचंड वजन असतं सोन्याला वगैरे, तू बुडशील. ते टाकून दे आणि मला हात दे, मी तुला वाचवतो. हा विचार काय करतो? जर आपण यदा कदाचित वाचलो, कुठल्या तरी किनाऱ्याला लागलो, तर तिथे आपल्याला या पैशाचा उपयोग होईल, लक्षात घ्या. आणि म्हणून तो पैसा सकट बुडतो. दुसरा एक पंडित आहे, त्याला ज्ञानाचा आधार आहे. तो परिसंवादासाठी निघालेला आहे परदेशात आणि ते जहाज फुटलं. त्यांनी ग्रंथ आणलेले आहेत बरोबर, रेफरन्सेस द्यायला वगैरे. त्यावेळेला तो सांगतो, अरे त्या ग्रंथाला एवढं वजन आहे, आणि खरंच पुस्तकांचं वजन प्रचंड असतं, त्यामुळे तू बुडशील, फेकून दे ते ग्रंथ, मी तुला हात देतो आहे ना, ये. तो ग्रंथा सकट बुडला. आता तिसरं, नवविवाहित आपण म्हणतो युगुल, मधुचंद्राला निघालेलं आहे आणि ते जहाज फुटलं. एकमेकाला घट्ट मिठी मारलेली आहे आणि त्यांची त्यावेळेची मनातली भावना काय, जिवंतपणे आपण एकत्र राहिलो नाही, मरताना तरी एकत्र राहूया. आणि तो सांगतो, अरे मरता कशाला, एकमेकाला सोडा. तुम्ही जर एकमेकाला घट्ट धरलं तर हात पाय काय मारणार आहात, आणि हात पाय मारल्याशिवाय तरंगणार कसं आहात. तुम्ही एकमेकाला सोडा आणि मी हात देतो, तो हात धरा. त्यांनी सोडलं नाही,
मरताना मी एकत होत अमर प्रेम आणि दोघंही त्यामुळे मिळेल. हे इतके आधार आहेत आपले, हे सगळे आधार सोडा तुम्ही. मी तुमचा अहम तेषाम समुद्धरता, अशा लोकांचा मी उद्धार करतो. अध्याय 12 सहाव्या अध्याय तुझा उद्धार उद्धरेल आत्मन आत्मान तुझा उद्धार तू करेल. आणि 18 अध्याय म्हणजे 6, 12, 18 गीतेचे 3 भाग आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं मी उद्धार करतो म्हणून. इकडे सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामि. तुझी सगळी पापं दुष्कर्म काय जे आहे मोक्ष इच्छामि, मी तुला त्यातून मोक्ष देतो उद्धार करतो. अर्जुनाने ते ऐकलं. सर्व धर्म म्हणजे सगळं सोडायचं. सर्व धर्म म्हणजे माझं अस्तित्वसुद्धा परमेश्वरामुळे, मी त्याचा आहे, तो माझा नाही. तो माझा म्हणजे सागर तरंगाने म्हणल्यासारखे आहे, लाटेने म्हणल्यासारखे सागर माझा आहे. सागराची लाट आहे, लाटेचा सागर नाही. म्हणून मी त्याचा आहे, मी तुझा आहे. हे जर आपल्याला घट्ट झालं तर आपल्याला लक्षात येईल ज्ञानेश्वरी काय, गीता काय, गीताई काय. आता 22 तारखेला गीता जयंती आहे आणि एक मोठा कार्यक्रम आहे आपल्याला जवळ आहे. इथे आपल्यापैकी सगळ्यांनी जायला हरकत नाही आहे, कारण 1000 जणांनी गीताई वाचायची एकत्र बसून. गीताई म्हणजे 18 अध्यायांची गीता आणि ते समश्लोकी किंवा समछंदी अनुवाद विनोबांनी केलेला आहे. म्हणजे जशी तुम्ही गीता वाचता तशीच गीताई वाचायची, फक्त गीता संस्कृतमध्ये आहे आणि गीताई ही मराठीत आहे. त्यांनी सांगितलं गीताई नाव देताना माझ्या मनात 2 भावना आहे. एक म्हणजे मी लिहितो आहे गीताई ते सोपं आहे का म्हणून. त्यांनी सांगितलं 6वी 7वीतली एक मुलगी होती त्यावेळची, हां त्यावेळची 6वी 7वी, त्यावेळी मॅट्रिक म्हणजे हल्लीच्या BA पेक्षा चांगलं होतं स्टँडर्ड वाईज इंग्लिश वाईज. तर तिला मी प्रत्येक तो श्लोक वाचून दाखवला आणि कळलं का तुला एखादा जो शब्द आहे की तो छंद जमण्यासाठी तो संस्कृतच वापरावा लागतो तेवढा सोडला, तर तिला सगळी गीताई कळली. आईला विचारलं गीताई, आईला मी वाचून दाखवली आणि आई म्हणाली की हे ठीक आहे, हे मला कळत आहे. मग मी पुढच्या श्लोकांकडे गेलो असं विनोबा म्हणतात. आणि आई म्हणजे काय, माऊलीच आहे. गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता पडता रडता घेई उचलो निकडेवरी. हा तो छंद आहे लक्षात ठेवा, अनुष्टुप छंदाला यमक लागत नाही. गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता पडता रडता घेई उचलो निकडेवरी. सोपं आहे ना अगदी. आणि खरंच काही काही तर एवढे तिथे अवघड वाटतात गीतेत. खरं म्हणजे फार सगळी नाती एकमेकाच्या विरुद्ध या युद्धात उभी आहेत. हे नाते सांगताना शाल, शालला हिंदीत साला म्हणतात, म्हणजे माहिती म्हणा, पण तो शाल शब्द अवघड वाटतो. शला य असे निरनिराळी आहे, पण ह्यांचं कसं वाटतं बघा, किती सोपं आहे. आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे गुरु बंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे. हे सोपं आहे ना. आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे गुरु बंधू मुले नातू, सगळी नाती आली घेऊ, दोन्ही सैन्यात सारखे. कोण कोणाविरुद्ध लढत, सगळे एकमेकाविरुद्ध लढत आहेत. हे गंमत बघा, सोपी वाटते गीताई. म्हणून गीताई आपण 1000 जणांनी वाचूया. एक इथलं हरिमंदिर आहे, त्यांनी सांगितलं आम्ही सगळी पुस्तकं उपलब्ध करतो. 1000 पेक्षा जास्त लोकांनी तरी त्यांनी पुस्तकं दिलेली आहेत. मग प्रात्यक्षिक करायला पाहिजे म्हणून इथेसुद्धा चैतन्यांगण म्हणून नाही, या भागात आपण जातो तिथे वाचून करून घेतो. 2.5 तास लागतात वाचायला. 2.5 तासात 18 अध्याय वाचून होतात गीतेचे आणि गीताईचे सुद्धा. म्हणून परवा पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वरी वाचणं अवघड आहे, कारण त्या 9000 ओव्या आहेत. हा 700 श्लोकांचा ग्रंथ. आंघोळ करायची, वाचायची, जेवायचं आणि ऑफिसला जायचं. 11 वाजताचं ऑफिस हा अनेकांचा पूर्वी एक प्रघात होता. गीता वाचून जायचं, रोज गीता वाचायला. एकदा ती तोंडात बसली की 2 तासात गीता वाचून संपते. रामरक्षा 38 श्लोकांची आहे लक्षात घ्या. 38 म्हणजे 40 धरा, 2 मिनटात वाचवते. हे जवळजवळ पाऊण मिनटात होते. भीमरूपी 11 वेळा तुम्हाला म्हणायचं असेल तर अर्धा तासुद्धा लागत नाही. भीमरूपी महारुद्रा म्हणजे आपल्याला वाटतं की खूप वेळ लागतो, पण परत परत जर म्हणत गेलो आणि आपल्या तोंडात जर ते शब्द प्रयोग बसले
तर लवकर होतं हे लवकर होणं महत्त्वाचं नाही. हा संकल्प गीता जयंतीच्या दिवशी, आणि गीता जयंती म्हणजे सध्या मार्गशीर्ष शुद्ध, सध्या कार्तिक आहे, कार्तिक त्रयोदशी आहे, वद्य त्रयोदशी, दोन दिवसांनी अमावस्या येईल आणि मग मार्गशीर्ष सुरू होईल. मार्गशीर्ष महिन्याचे वैशिष्ट्य सांगतो. मार्गशीर्ष महिन्यात मी सगळ्यात जास्त आहे अर्जुना गीतेत सांगितले 10वा अध्याय की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमा करा. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी सगळ्यात जास्त आहे आणि वसंत ऋतूत मी सगळ्यात जास्त आहे. आता मार्गशीर्ष महिना आणि वसंत ऋतू कधी शक्यच नाही ना. आपल्या चैत्र वैशाख वसंत ऋतू, मार्गशीर्ष किती खाली आला. पण एखादा लोकमान्य टिळक विचार करतो की आतासुद्धा बघा, आपण नेहमीच म्हणतो की 6 जूनला ते मृगाचं ते नक्षत्र येतं, आता पाऊस कुठे राहिला. आम्ही ती शाळेत शिकलो कविता की नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. आता ते बाळही राहिलेले नाही आणि सृष्टीचं कौतुक राहिलेलंच नाही, इतकं चेंज वेदर झालेलं आहे. एका दिवसात तिन्ही ऋतू दिसतात आपल्याला. रात्री बऱ्यापैकी थंडी असते, दुपारी गरमी असते, पाऊस पडतोच. त्यामुळे त्यांनी विचार केला की गीतेत कृष्ण कसं असायचं, भगवान कसं सांगेल. म्हणजे ज्यावेळेला मार्गशीर्ष महिन्यात वसंत ऋतू होता त्यावेळेला ही गीता सांगितलेली आहे. आणि ते लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक वगैरे ही जी गीता वगैरेवर प्रभुत्व असलेली माणसं आहेत ती बुद्धिमान माणसं होती. आणि ज्योतिर्गणित ज्याला म्हणतात, ॲस्ट्रो मॅथमॅटिक्स, त्याचे पंडित होते. त्यांनी पहिले ग्रंथ लोकमान्य टिळकांचे ओरायन, द आर्टिक होम इन द वेदाज, हे सगळे संस्कृतीचे आणि गणित करून मांडलेले आहेत. म्हणून ते म्हणतात उपनिषद साधारणतः 24,000 वर्षापूर्वीचे असले पाहिजे, काहींचा काळ तर 40,000 वर्ष. त्यांनी ते गणित केलं की मार्गशीर्ष महिना आणि वसंत ऋतू. जाऊ दे, मार्गशीर्ष महिन्याचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे काय, गीता जयंती आहे. आणि गीता सांगितलं सर्व वाङ्मयाचे मथित, परवा बघितलं आपण की सगळं वाङ्मय मंथन केलं तर जे नवनीत निघेल ते गीता आहे. आणि म्हणून आपण परवा हेही बघितलं, म्हणून सर्व हिंदूंचा किंवा या वाङ्मयाचा प्रातिनिधिक म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ग्रंथ गीता आहे. म्हणून गीतेवर हात ठेवून आपण कोर्टात शपथ घेतो ना, नाहीतर भांडणच झाली असती ना. किती प्रत्येकाचं पुराण आहे, शैवांचं शिवपुराण आहे, वैष्णवांचं विष्णू पुराण आहे, मग प्रत्येकाने आपलं पुराण त्याच्यावर. आम्ही शिवपुराण मानत नाही, गीता मानताना हो. आणखीन एक सहज जाता जाता सांगतो, आज शेवटचा दिवस आहे. हे 6 संस्कार जर आपण आपल्या जीवनात आणले, आपल्या कुटुंबाच्या जीवनात आणले, नथिंग लाईक इट. पण आपण आपल्या जीवनात आणूया ना. आणि आजचा दिवस धरला ना तर अजून 21 दिवस उरलेले आहेत. आणि 21 दिवसाचं गणित आपल्याला माहीत आहे, सलग 21 दिवस एक चांगली गोष्ट केली तर ती चांगली गोष्ट आपल्या जीवनाचा भाग बनते, म्हणजे गुण त्यांचा विकास होतो. आणि वाईट गोष्ट, वाईट सवय सतत 21 दिवस सोडली तर 22व्या दिवशी ती गेलेली असते. आणि हे वैज्ञानिकांनी म्हणजे सोशल सायंटिस्ट म्हणतात, त्यांनी केलेलं गणित हे आध्यात्मिक वगैरे 21 कशाचा गणपतीचा वगैरे संबंध जोडू नका. 21 दिवस करा, दारूचं व्यसन सोडायचं ना, 21 दिवस मी दारू घेणार नाही, 22व्या दिवशी दिली तरी तुम्हाला नको असेल. पण विदाऊट अ ब्रेक, ब्रेक झालं की पुन्हा तिथून पुढे 21 दिवस मोजा. म्हणजे ज्ञानेश्वरांनी काय सांगितलेलं आहे की पुनवेहून पौर्णिमेहून दिसे दिसे शशीबिंब म्हणजे चंद्र, पौर्णिमेहून चंद्र बारीक 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 अवसे न दिसे, अवसेला तो दिसतच नाही, असे तुमचे दुर्गुण गेले पाहिजे. दुर्गुणांची पौर्णिमा आहे माझ्या जीवनात, ते कमी 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 होत आवस म्हणजे 15 दिवसानंतर ते दुर्गुण गेले. आणि आता आवसेपासून माझ्याकडे सद्गुणांचे आवस आहे ना, ती पौर्णिमा झाली पाहिजे. म्हणजे आवसेहून दिसे दिसे, आवसेहून दिवस दिवस चंद्रकोर जशी वाढते आणि पौर्णिमेला जशी पूर्ण होते तसे तुमचे सद्गुण वाढले पाहिजेत. आणि पौर्णिमेहून अमावस्येपर्यंत चंद्रकोर जशी बारीक बारीक होत नाहीसे होते तसे तुमचे दुर्गुण नाहीसे झाले पाहिजे. हे सोपं आहे, 21 दिवस करून बघा. मी का सांगितलं तुम्हाला की हे 6 संस्कार, पहिला म्हणजे ओम. ओमला कोणाचाही विरोध नाही, लक्षात ठेव, कोणत्या धर्माचाही विरोध नाही. हे करतात ते धार्मिक लोक नाही, कारण धर्म कळलेलाच नाही बाकीच्यांना. सगळ्या पंथांना ओम मान्य आहे. शैव म्हणतात ओम नमः शिवाय, हे म्हणतात ओम नमो भगवते वासुदेवाय, त्या म्हणतात की ओम शिव. प्रत्येक ठिकाणी ओम हा मान्य आहे सगळ्यांना. म्हणून ओंकाराचा निंदान तीनदा जप,
उठल्यानंतर आपण केला पाहिजे, जितका दीर्घ करता येईल तितका तो चांगला। आता ओंकार थेरपी वगैरे ते पॅरलल मेडिसिन म्हणून समांतर औषध योजना म्हणून वापरायला लागलेले आहेत। ओंकार थेरपी आहे, म्युझिकल थेरपी आहे, आणि ही करतात ते। पण दीर्घ श्वास घेऊन जर आपण तीनदा जरी ओम म्हणलं तरीसुद्धा ते हा पहिला संस्कार ओंकाराचा। आता ओंकार सर्वव्यापी आहे की नाही, आता तिथून आपण आकाशात येऊ ना, आकाशातला सूर्य हा दुसरा संस्कार आहे। सूर्याला गुड मॉर्निंग म्हणलंच पाहिजे, म्हणजे सूर्यापूर्वी उठलं पाहिजे, उगवत्या सूर्याला सांगितलं पाहिजे की आजचा दिवस तुझ्या साक्षीनं चांगला जाऊ द्या, आज मी तुला घेतले ना दर्शन, आता दिवसभर माझं दर्शन घे। म्हणजे माझ्या वागण्यात जर सूर्य आला तर माझं वागणं हे बुद्धिमान बनणार आहे, विचारयुक्त बनणार आहे, विवेकयुक्त बनणार आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून सूर्य सूर्योपासना 12 नमस्कार, त्या 12 नमस्कारांची नावं, हे सोपं आहे। 12 नमस्कार घालायला किती वेळ लागतो? आणि ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम म्हणतो ना आपण, ते 12 नावं झाली। हा दुसरा संस्कार सूर्य उपासना किंवा सूर्याची निदान बघून नमस्कार करूया त्याला। चला तिसरा संस्कार, आता आपण अंगणात येऊया, आकाशातून अंगणात येऊया। अंगणात तुळस आहे, तुळशीची पूजा, तुळशीच्या पूजेबद्दल खूप सांगितलेलं आहे। एक म्हणजे झाड मला जे देतं त्यातलं काहीही तुळस देत नाही। तुळशीचं आपण औषध म्हणून महात्म्य करतो कारण आपल्याला सहज तुळस मिळते म्हणून, पण असं कोणतंही मूळ नाही आहे, असं कोणतंही खोड नाही आहे, आणि असं कोणतंही पान नाही या सगळ्या विश्वातल्या वृक्षाचं की ज्याच्यात औषधी गुण नाही आहेत। विषारी झाडात सुद्धा त्याचं सापाचं विष वगैरे वापरून औषधं नाही का तयार करत, शेड्यूल ड्रग्ज वगैरे म्हणतो आपण त्याला, आणि जे विंचू चावला हे चावला त्याचे इंजेक्शन, त्याच्यात विष असतं। कुणी सांगितलं विष वाईट आहे? नाही ना, अतिरेक वाईट आहे। आपलं प्रमाण कळलं पाहिजे। अल्कोहोल आपण ज्याला म्हणतो, आपण टॉनिक्स वगैरे घेतो किंवा निरनिराळी सायरप्स घेतो सध्या, कुठे ना कुठेतरी अल्कोहोल कंटेंट आहे, आणि अल्कोहोल आपल्या पोटात नाही का फर्मेंटेशन तयार होत, ते आपण खातो त्याच्यावर गोड काहीतरी खातो, हे पोटात तयारच होतं अल्कोहोल। प्रमाणात चांगलं आहे, प्रमाण गेलं अल्कोहोल म्हणजे दारू ना एका अर्थाने, ते वाईट आहे। दुसरी गोष्ट आहे लक्षात ठेवा की तुळस मला सौंदर्य देत नाही। तुळशीचं झाड काय सुंदर दिसतं का? तुळस मला सुगंध देत नाही, तुळशीला उग्र वास असतो। तुळस मला फूल देत नाही, तुळशीला कुठली फुलं येतात? तुळस कणीस देते, ते काही फार सुंदर आहे असं काही नाही आहे। तुळशीचं खोड आहे ना, ते एक मणी, मायेचे मणी करण्याचं फर्निचर करता येतं का तुळशीचं? नाही ना। बाकीच्या झाडांचा उपयोग मला करता येतो, घरात फर्निचर तयार करण्यासाठी, घर करण्यासाठी, आणि तुळशीचा सावली म्हणून मुंगेला फक्त उपयोग आहे, सावली म्हणूनही उपयोग नाही हो। तुम्ही तो मेडिसिनल सोडा, प्रत्येक झाड मेडिसिनल आहे। आता एक सांगतो, काटेकोवर आपण म्हणतो, नावही काय काटेकोवर, मराठीत कोरफड, आता ॲलोवेरा म्हणल्यानंतर अरे बापरे, जे टाकाऊ होतं ते आता केवढं महत्त्वाचं प्लांट बनलेलं आहे। म्हणजे माझं अज्ञान आहे म्हणून मला तुळस महत्त्वाची वाटतं, हे लक्षात ठेवा। बाग प्रत्येकातले मी गुणधर्म काढलेच नाहीत शोधून, पूर्वीचे काढलेले सगळे गेले कारण त्यांची शपथ होते, मी तुला शिकवतो ते दुसऱ्या कोणाला शिकवायचं नाही। बघा, मग तो सुद्धा एक शिष्य तयार करायचा, दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही। म्हणजे ते ज्ञान होतं ना, ते तेवढ्या तिथे राहिलं आणि ती परंपरा खंडित झाली की ते ज्ञान गेलं, असं काही ठिकाणी झालेलं आहे। म्हणून म्हणतो, तुळस मला काहीही देत नाही, जे झाड मला देतं तरीही तुळशीची सेवा करायची, कारण उपयोगी आहे तरच मी सेवा करेन, हा किती चुकीचा सध्याचा आहे। आई वडील म्हातारे झाले, काय उपयोग आहे? टाकूया वृद्धाश्रमात, किंवा त्यांना घराच्या बाहेर काढूया, किंवा आपण घराच्या बाहेर निघूया। हा गाय दूध देणं थांबलं, देऊया कसा याला? बघा ना, हल्लीचे युटिलिटेरियन जे झालेलं आहे त्या युटिलिटीमध्ये ब्युटीला त्यातल्या त्यात महत्त्व आहे, पण ड्युटी गेलेली आहे, कर्तव्य गेलेलंच आहे, कर्तव्याला महत्त्वच नाही आहे। एक सौंदर्य ते सुद्धा बाहेरचं, आणि युटिलिटी म्हणजे उपयोग, यूज अँड थ्रो, दोन शब्द आहेत, डिस्पोजेबल अँड डिस्पेन्सेबल। आपल्याला डिस्पोजेबल अँड डिस्पेन्सेबल, सिरिंज एकदा वापरा, डिस्पोजेबल लिहिलेलंच असतं त्याच्यावर, म्हणजे वापरा। गरज आपण म्हणतो ना की गरज सरो आणि वैद्य मरो, हे यूज अँड थ्रोच आहे की ते, आता सगळ्या बाबतीत आपण वापरतो। आणि म्हणून तुळशीची उपासना करा। तुळस मला जुळजुळ काही देत नाही, तरीही मी तिची स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो, प्रदक्षिणा घालतो, संध्याकाळी दिवा लावतो आणि पाणी घालतो। आम्ही तर या मुलांना सांगायचो, प्रचंड पाऊस पडतो आहे, तुळशीला पाण्याची गरज नाही आहे, पण रोज एक पळीभर तरी पाणी घालायचं, रेनकोट घाल, छत्री घे वाटल्यास, पण ते एक चमचाभर पाणी तुळशीला घाल, त्या चमचाभर पाण्याने तुळस काही कुजणार नाही आहे। मी माझा नियम मोडणार नाही,
हा तिसरा संस्कार सांगितला. पहिला सर्वव्यापी ओम, आकाशातला सूर्य आणि अंगणातली तुळस. आता आत येऊया, घरात आलो मी. घरात आल्यानंतर एक नित्य पाठ पाहिजे ना, परिपाठ. पूर्वी ज्याला परवचा वगैरे म्हणायचे आपण, पाढे म्हणा, शुभं करोति कल्याणम म्हणा, सकाळी उठल्यानंतर प्रभा आपण म्हणतो. हे सगळे संस्कार गेलेले आहेत. आता पुन्हा या सगळ्या संस्कारांची साधनं उपलब्ध आहेत आपल्या खिशातल्या मोबाईलमध्ये. खरंच तुम्हाला सगळं उपलब्ध आहे. आंघोळ करताना कुठला मंत्र म्हणायचा, दिवाळीची आंघोळ करताना कुठला मंत्र म्हणायचा, संध्याकाळचा दिवा लावताना कुठला मंत्र म्हणायचा, दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना, अरे हे सगळं तुम्हाला त्या गुगल नावाच्या प्लॅटफॉर्मवर मिळतो, सगळं मिळतं. पण मला वापरायचंच नाही आहे ते, हे लक्षात ठेवा. आणि नुसती तक्रार करायची, मुलांवर संस्कार घडवायला का, संस्कार आहेत कुठे, सगळे संस्कार खिशात आहेत, ते कधी मी जीवनात उतरवत नाही, हा माझा दोष आहे. आहेत सगळं उपलब्ध आहे, मराठीतून, हिंदीतून आणि मुख्य म्हणजे इंग्लिशमधून, हे सगळं उपलब्ध आहे. आणि मी हे बघून सांगतोय, आणि सध्या मी तेच रेफरन्सेस देतो, गुगल वापरा. कारण पुस्तकं घ्या आपण बघणार नाही आहोत, पुस्तकं आपण विकत घेणार नाही आहोत, आणि पुस्तक वाचलं तर आधीच्या 7 पिढ्या नरकात जातील म्हणून मी पुस्तक हातातही घेत नाही. सगळ्यात अस्पृश्य गोष्ट आपल्या देशात कुठली झाली तर पुस्तक. ही मुलं पुस्तकं वाचतात का नाही, वही लिहिले दिलेले टीचरनी त्याच्यावरच तो पेपर, बास टेक्स्टबुक वाचत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की आता गुगल तरी वाचा, त्याच्यावरती थोडक्यात सुंदर माहिती असते आणि खरंच चांगली माहिती असते. मला सांगायचं की हा परिपाठ किंवा नित्यपाठ म्हणजे घरातल्या माणसांनी एक 2-3 मिनटं तरी एकत्र आलं पाहिजे, डोळे मिटून शांत बसा. हे अवघड झालं आहे सध्या, मला मान्य आहे हे अवघड झालं आहे. पण सुधाराचं, तुला जर साखर वाढली तर गोड सोडलंच पाहिजे. हे गोड सोडणं अवघड आहे, ठीक आहे. एका पेशंट, श्रीमंत पेशंट आहे, त्याला सांगतो की तुम्ही मीठ वगैरे टाकलं पाहिजे कारण तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला अल्सर झालेलं आहे म्हणून स्पायसी खाणं, फ्राईड तळलेलं टाकलं पाहिजे, तुम्हाला दारू बंद केली पाहिजे, सिगरेट बंद केली पाहिजे आणि गोड खाणं बंद केलं पाहिजे, हाय शुगर आहे तुम्हाला, त्यावेळेला तो विचारतो मग जगू कशाला, तर डॉक्टर म्हणतात मर. सोपं आहे ना, जगू कशाला डॉक्टरचं उत्तर आहे मर. पण मी स्वतःला ते उत्तर देणार आहे का, नाही ना. आणि नुसतं जगणार नाही आहे, मी आनंदात जगणार आहे, यशस्वीपणे जगणार आहे, माझ्या जगण्यातून इतरांवर मी संस्कार घडवणार आहे. म्हणून हा पहिला भाग लक्षात ठेवा, ओंकार झाला, सूर्य झाला, तुळस झाली आणि नित्य पाठ झाला. आता शेवटी आपल्या परिसरात एखादं मंदिर असतं किंवा परिसरात एखादी कुठली अशी जागा आहे की जी पब्लिक प्लेस आहे, एखादी गार्डन असेल, पार्क असेल किंवा बस स्टँड असेल किंवा बाजाराचं ठिकाण असेल, तिथे आठवड्यातून 1 तास सेवा करा तुम्ही. आय बिलॉंग टू सोसायटी अँड सोसायटी बिलॉंग्स टू मी, मी समाजाचा, समाज माझा, हा सगळ्यात मोठा संस्कार आहे जो आपण गमावून बसलेलो आहोत. म्हणून जे मंदिर आहे ना, मी सांगेन काय पाहिजे, मला झाडता येणार नाही मंदिर पण मी व्यवस्था करेन काही काही. मी एक महिनाभर तुम्हाला झाडणारा माणूस आहे ना, त्याचा पगार मी देतो, किंवा हे फाटलं आहे ना हे मी तुम्हाला आणून देतो, किंवा हा रंग वगैरे मी काढून देतो. अरे करायला पाहिजे सेवा. मी हे मंदिराचं आहे, मंदिर माझं आहे. ही शाळा आहे ना, ती माझ्या बस स्टॉप आम्ही काय सुंदर केलं होतं शाळेच्या शेजारचा. आणि आपल्या गोव्यातला एक मोठा बिल्डर आहे, त्याचा एकुलता एक मुलगा हात इकडे कुदळ म्हणतात ना पिकास आणि पाटली घेऊन चालला होता, आणि वडिलांनी ते बघितल्यानंतर माझ्याकडे आले आणि म्हणाले हे तुम्ही काय चालवले, हा कुणाचा मुलगा, म्हटलं सोडा हा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे, हा कुणाचा मुलगा आहे आम्ही पाहत नाही. आणि बघा त्याच्यावर कसे संस्कार होतात. ते खरंच सांगतो की हा बस स्टॉप आहे ना, तो आपण दत्तक घेतलेला आहे, ॲडॉप्टेड. आता दत्तक घेतलेल्या मुलाची काळजी जसा घेतो, तर या बस स्टॉपची काळजी या क्लासने घ्यायची, या क्लासनी शेजारी जे मंदिर आहे पांडुरंगाचं त्या मंदिराची काळजी. आणि इंटरफिअर करायचं नाही, लक्षात ठेवा. आम्ही जाणार नाही, स्वच्छ करणार नाही, पुजाऱ्याला विचारायचं, कमिटीला विचारायचं, आम्ही हे करतो, त्यांना आवडतं, शिस्त पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून परिसरात जर एखादी सामाजिक अशी संस्था आहे किंवा जागा आहे, ती स्वच्छ करणं किंवा मेंटेन करणं किंवा तिथे काहीतरी सेवा करणं हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. हा 5वा संस्कार आहे. म्हणजे आपण आलो कुठून, विश्व, आकाश, अंगण, घर आणि घराशेजारची एखादी संस्था, आणि 6वा भगवद्गीता. प्रत्येक घरात भगवद्गीता असली पाहिजे. वाचा नका वाचा, आता गीता गीताही हरकत नाही, गीता गीताई नावाचं पुस्तक छापलेलं आहे ज्ञानप्रबोधिनीने, आणि तसंच पाठांतर गीता मराठीत, गीता मराठीत असंच पाठ करायला सांगतात.
ऐकायला फार छान वाटतं ते. संस्कृत मराठी, संस्कृत मराठी, गीता गीताई असं स्वतंत्र पुस्तकच छापलेलं आहे. गीतेचं पुस्तक घरात पाहिजे आणि ते साधारणतः एक रुपयापासून पुढे मिळतं. आणि तुम्ही किती आता हळदी कुंकू आलं, हळदी कुंकू वाटा ना, आता येणारच आहे जानेवारी महिन्यात संक्रांत, संक्रांतीला पुस्तकं वाटेल, काही जणं वाटतात सुद्धा. पण त्याच्यात काय एक मनाचे श्लोक असतील, त्याच्यात गीता असेल, त्याच्यात गीताही असेल. आम्ही सांगू ना तुम्हाला 20 रुपयाचं वाटायचं, 20 रुपयात ही पुस्तकं येतील, आणून देण्याची जबाबदारीसुद्धा घेता येईल, लक्षात ठेवा, अवघड काही नाही आहे. म्हणून प्रत्येक घरात गीता, ओंकारापासून सुरुवात करून गीतेपर्यंत आलो, हे 6 संस्कार प्रत्येक भारतीयाच्या जीवनात असले पाहिजे. म्हणजे प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या इथं काय धर्माचं मी तुम्हाला काय सांगितलं, गीता हा धर्मग्रंथ नाही आहे, गीता हा जीवन कसं जगावं आणि संपन्न करावं हे सांगणारा ग्रंथ आहे. गीतेत कुठल्या धर्माचं नाव आहे सांगावर, धर्माचं नावच नाही. संसिद्धीम लभते नरहा, नर सांगितलं आहे, मानवा सिद्धीम मानवा, मानव जात नर सगळे, सगळ्या मानव जातीसाठी गीत आहे, सगळ्या काळांसाठी गीत आहे. हे 6 तुम्हाला सांगितले, त्याच्यात कुठेही धर्मकारण नाही आहे. धर्माचं नाही कुणी ठरवलं, आता शेवटी सांगतो आणि आपण पसायदान वाचूया, विचार करा कुणी सांगितलं. हे भारतात किती धर्म पंथ आहे तो शेकडो, आणि दक्षिण भारतातल्या लोकांना उत्तर भारतातली भाषा कळत नाही, संस्कृत सगळ्यांना कळतं. आणि त्यावेळेला ही साधारणतः 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, ज्यावेळेला हे 6 संस्कार आपले सगळे जे धर्माचार्य आहेत ना, शंकराचार्यांपासून कुठला तरी एखादा पीठादेश, म्हणजे पिंगुळीचे सुद्धा ते मला ते महाराज आहेत जाऊ शकतात, विचार करा, अशा सगळ्यांना बोलवलं तिथे. आणि एकच विज्ञान भवन त्यावेळेला एकच हॉल होता की जिथे जगातली कुठली भाषा मला मल्याळम करते, आणि तो कुठल्याही भाषेत बोलतो ना, मी कानाला लावलं की मला ते मल्याळममध्ये सायमल्टेनियस ट्रान्सलेशन, तो जे काही बोलतो आहे तो संस्कृतमध्ये बोलतो आहे, मला संस्कृत येत नाही, मला मराठी येतं, तो त्या बोलतो आहे त्याच वेळेला ते मला मराठी तिकडे ऐकू येतं. त्यामुळे हे सगळ्या लोकांना प्रश्न विचारला, त्याला नाव दिलं होतं धर्म संसद. संसद म्हणजे पार्लमेंट, पार्लमेंट ऑफ ऑल सेक्ट्स, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना पंथ, संप्रदाय भारतातले सगळ्यांचे ते महंत आले होते. आणि त्यांनी किती शंकर पाहिजे, नाही शंकर नको, विष्णू पाहिजे, मग विष्णू नको, हे हे नको, ते नको, ते नको, ते नको करून निचोड, ज्याला म्हणतात ना जसं लिंबू पिळल्यानंतर रस महत्त्वाचा असतो, तर हे 6 संस्कार त्या धर्माचार्यांनी जवळजवळ 50 वर्षापूर्वी एकत्र येऊन मान्य केले. हे आपल्या जीवनात आपण आणूया, दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे. आणि यात काही वाईट नाही, यात सगळ्या जगाशी संबंध आहे, सगळ्या विश्वाशी संबंध आहे. आणि हे 6 संस्कार रोजच्या जीवनात यायला स्वतंत्र वेळ लागतच नाही. मी जे करतो तेच करताना सूर्याची नावं घ्यायची, मी जे करतो तेच करताना निराळी वेळ लागणार नाही आहे, निराळी शक्ती लागणार नाही आहे. जे सध्या मी जगतो त्यालाच थोडं वळण दिलेलं आहे, दुसरं काही नाही. आपण ज्ञानेश्वरांचं फक्त बघितलं होतं की 1274 साली जन्म आणि 1295 साली गेले, 1290 साली त्यांनी ज्ञानेश्वरी गेले. आज ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी आहे. आपण जन्मतिथीला फार महत्त्व देत नाही, पण संतांची जयंती भक्त साजरे करतात म्हणून, पण संतांची पुण्यतिथी महत्त्वाची आहे. त्यात नावच आहे पुण्यतिथी, ही पुण्यदायिक आहे आणि पुण्यकारक आहे, पुण्यमय अशी ही तिथी आहे. आता आणखीन एक दासगणू महाराज की ज्यांनी पुस्तक गजानन महाराजांचं चरित्र लिहिलं, आणि गजानन महाराजांचे तर आपण गेले जवळजवळ 20-22 महिने त्याच्यावर विचार करतो आहे, विचार करा, त्यांचीसुद्धा आजच आहे. त्यांनी पांडुरंगाकडे मागितलं काय माहीत आहे ना, मला अशा दिवशी मरण येऊ दे की त्या दिवशी दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या संताची पुण्यतिथी आहे, काय मागणं आहे वगावर, म्हणजे माझा उत्सव साजरा मी लक्षातच यायला नको. पहिलं कुणाला दासगणू महाराज लक्षात राहतात, अहो नाही, ते कृष्ण जन्म मंदिरामंदिरात करतात, ज्ञानेश्वरांना विसरतात, कारण ज्ञानेश्वरांचा जन्म कृष्ण जन्माच्या वेळेलाच झालेला आहे. श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 कृष्ण जन्माला आणि ज्ञानेश्वर जन्माला आहे. रामनवमीला सगळे करतात, रामदासांना विसरतात, कारण चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 राम जन्मला आणि रामदास जन्मले एकाच वेळेला. आपल्याला विसर पडतो, सांगूनही विसर पडतो, हे लक्षात ठेवा. आणि विसर पडावा म्हणून हे मागणं दासगणू महाराजांचं होतं की मोठा संत म्हणजे तुकाराम, एकनाथ, नामदेव, ज्ञानदेव, त्यांची जी पुण्यतिथी आहे त्या दिवशी जर मी मेलो, माझं जीवन संपलं, तर मला कोणी लक्षातच ठेवणार नाही.
आज ज्ञानेश्वरांच्या माहितीच्याकडे एक शेवटी एक ओळ आहे की आज दासगडू महाराजांची सुद्धा पुण्यतिथी आहे हे लक्षात घ्या. फार अवघड आहे, मी स्वतःला पुसून टाकणं आहे आणि हे फार सेल्फ इरेझिंग ज्याला म्हणतात की स्वतःला मोठं करून आपण सांगतो मी पूर्णपणे स्वतःला विसरलो पाहिजे, हे ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधीच्या माध्यमातून केलं. संजीवनी समाधी मला चमत्कारच वाटतो. ही माणसात नाही, त्यांचं वर्णन भागवतात कसं केलेलं आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव. ही सगळीच माणसं अशी आहेत. मग विवेकानंद वगैरे आईला सांगतात मी लग्न करायला जन्मलेलोच नाही आहे, आणि फार लहानपणी सांगतात ज्यावेळेला भाऊलाभाऊलीचं लग्नसुद्धा कन्सेप्ट माहीत नाही आहे आणि पुढे मोठा आग्रह केल्यानंतरसुद्धा लग्न करण्यासाठी माझा जन्म नाही आहे. रामदास हेच, ज्ञानेश्वर वगैरे सगळे हेच. हे नित्यसिद्ध आधी साधना करून आलेले असतात, ते नित्यसिद्ध असतात आणि नित्यशुद्ध असतात. महाराज नेहमी म्हणायचे माझा शिष्य ब्रह्मानंद हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण मी दोन लग्न केली. बघा ना, आणि ब्रह्मानंद महाराज म्हणजे मूर्तिमंत वैराग्य ब्रह्मचर्य ते तेज होतं त्यांचं. तसंच बऱ्याच वेळेला म्हणजे आपल्याला अनेक ठिकाणी असं आढळायला की रामदास स्वामींचं जे जीवन आहे, कल्याण स्वामी त्यांचे उत्तराधिकारी त्यांचं सुद्धा चांगलंच असं जीवन आहे. निष्ठा लागते, आधी तयारी करून आल्याशिवाय हे जमत नाही. म्हणून आज ज्या वेळेला त्यांनी देह उतरवला खाली त्याचं वर्णन फार टचिंग आहे, तुम्हाला सांगितलं तुम्ही वाचा तुम्हाला मिळेल. नामदेवानी केलेलं ज्ञानेश्वरांच्या समाधीचं वर्णन, हजारो लोक जमलेले आहेत, नामदेव सगळ्यात पुढे कारण नामदेव हे सिनियर, हे सगळे जे संत होते त्यावेळेला नामदेव महाराज जगलेही जास्त, त्यांचं वयही जास्त होतं आणि त्यांचा अधिकारी होता. मुक्ताबाईंनी नामदेवांना त्यांचं स्थान दाखवलं होतं कशासाठी, त्यांची प्रगती अडू नये म्हणून. हे सगळे यात्रेला गेलेले आहेत सगळे संत, ज्ञानेश्वर मुख्य नामदेव मुख्य आणि त्याच्यामागे काहीशे त्याच्यात संत आहेत सत्पुरुष आहेत साध्वी स्त्रिया आहेत आणि इतर भक्तमंडळी आहेत. अशी त्यांनी मोठ्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केलेली आहे. ते यात्रेचे अभंग तीर्थावळीचे अभंग नामदेवांनी लिहिलेले आहेत, वाचा तुम्ही आणि सगळं तुम्हाला मोबाईलवर मिळणार आहे गुगलवर मिळणार आहे. ते हे झाल्यानंतर तर ते ज्ञाने नामदेव बसलेले आहेत माळ घेऊन आणि मुक्ताई अशी इकडे तिकडे फौजदारासारखी फिरते आणि प्रत्येकाची फिरकी घेते. ती देव म्हणे नामदेव नामाचा देव यांच्या कीर्तनात म्हणे पांडुरंग डोलतो आणि अजूनही यांना नाम घ्यायला माळ लागते. हे नामदेवाच्या समोर मुक्ताई म्हणल्यानंतर डोळे उघडले आणि त्यांनी माळची नदी टाकली ती कायमची. हा एक प्रसंग सांगितला जातो. परत मडकं कच्चं आहे ते त्यांनी सांगितलंच मुक्ताईने प्रत्येकाचं थापटण्याने बघितलं डोकं, हे डोकं पक्कं आहे आणि नामदेवाच्या कडेनंतर हे बद्ध हे कच्चं आहे. हे कच्चं मडकं म्हटल्या नामदेवाला राग आला आणि तुम्हाला मी सांगितलं निवृत्तीनाथ हसल्याचे प्रसंग फार थोडे आहेत पण या प्रसंगी ते हसले. तुम्हीसुद्धा हसलात ना, म्हणाले बाप ती लहान मुलगी तिने फक्त म्हणलं पण ते तू सिद्ध केलंस. तिने सांगितलं तुझं मडकं कच्चं आहे, तुझा अहंकार दुखावला गेला आणि त्या चिमुरड्या पोरीवर तू रागवतोस, तुझं मडकं खरंच कच्चं आहे म्हणून मी हसलो. ती बिचारी म्हणली पण तुझे सिद्ध केलंस, विचार करा तुम्ही. मला काय सांगायचं की ज्ञानदेव वयाच्या 16व्या वर्षी आता 700 वर्ष होऊन गेली ना, आता 1291 साली 74-95 साली म्हणजे ती 5 वर्षांच्या म्हणजे आपण म्हणतो 728 आणि हे 729वी पुण्यतिथी आहे ज्ञानदेवांची. तरी आपण वाचतोय त्यांचं, आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि पसायदान हा विषय का निवडला इतक्या वर्षानंतर आणि इतका प्रभाव राहतो 16 वर्षाच्या मुलाचा आणि काय काय त्या ज्ञानेश्वरीत नाही आहे लक्षात ठेवा. काव्य आणि फिलॉसॉफी याच्यात, फिलॉसॉफी आहे गीतेत पण काव्य नाही, गीता हा काव्यग्रंथ नाही. ज्ञानेश्वरीत काव्य आहे, ज्ञानेश्वरीत फिलॉसॉफी आहे, ज्ञानेश्वरीत निसर्ग आहे, ज्ञानेश्वरीत समाज आहे, सगळं दर्शन आपल्याला ज्ञानेश्वरीत होतं. म्हणून ज्ञानेश्वर त्यांचं सत्व जे आहे ना ते ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरी हा शब्द नामदेवानी वापरला आणि ज्ञानदेवी हा दुसरा शब्द वापरला. ज्ञानदेवी आणि ज्ञानेश्वरी ही नामदेवानी आपल्याला दिलेली देणगी आहे. ज्ञानेश्वर स्वतःच्या ग्रंथाला भावार्थ दीपिका हा शब्द वापरला. भाव आणि अर्थ, गीतेत अर्थ जास्त आहे भाव त्या मनाने कमी आहे, तो भाव ज्ञानेश्वरीत त्यांनी वर्णन करून सांगितला. अरे दोघं जण एकमेकाचे सखे आहेत ते आणि त्याच्यात अर्जुन म्हणतो की मला तुमचं ते ऐश्वर्यरूप म्हणजे दिव्यरूप दाखवा विश्वरूप दाखवा. अरे बघ ना रे,
आणि लगेच अर्जुन डोळे मिटून घेतो. त्यावेळेला कृष्ण अजून म्हणतो, बघ मी किती वेड आहे, तू माझा सखा आहेस, तू मागितल्यावर मी नाही म्हणूच शकत नाही, मी एकदम तुला द्यायला लागलो, अरे हे रूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी नको का, मग ददा आम्ही, मी तुला देतो की बुद्धीचे डोळे मी तुला देतो, दिव्य दृष्टी देतो, आता माझं रूप बघ. म्हणजे बघितल्यानंतर अर्जुन घाबरतो, ओ किती हात, किती पाय, किती तोंड, आणि तो घाबरतो केव्हा माहीत आहे ना, समोरचे भीष्माचार्य उडतात त्या विश्वरूपाच्या दाढेत जातात, विश्वरूप तोंड मिटतं आणि उघडतं, त्यावेळेला भीष्माचार्यांचं पीठ झालेलं असतं चूर्ण पावडर. नंतर द्रोणाचार्य उडतात, ते फक्त मिटतं, म्हणजे इन द जॉज ऑफ डेथ आपण म्हणतो ना, मृत्यूच्या जबड्यात, मृत्यूचा जबडा सगळ्या विश्वासाठी काय आहे ते विश्वरूप दर्शन दाखवलं. अर्जुन घाबरला आणि म्हणाला, तुझं नेहमीचं रूप दे हे विश्वरूप आवर. आता ह्याच्यात किती भाव आहेत लक्षात ठेवा. पहिल्यांदा अर्जुनाला कुतूहल आहे, जिज्ञासा ते बघण्यासाठी. नंतर कृष्णाचं एकदम प्रेम आहे, बघणारे, अरे पण नाही, त्याच्यासाठी दिव्य दृष्टी दिली पाहिजे. हे किती भाव आहे त्याच्यात. गीतेत भाव नाही, तुला पश्चिमे योगम ऐश्वरम, हां त्यांनी डोळे मिटले, तुला मी ददा, मी बुद्धीचे डोळे देतो तुला आणि बघतो, असा व्यवहार आहे तिथे. तिथे फिलॉसॉफी आहे गीतेत, भाव नाही आहे, भावबंध नाही आहे. म्हणजे रामायणात सुद्धा जे भावबंधन आहेत ना, ते गीतरामायणात आहे. गीतरामायणात नाती सांगितलेले आहेत आणि ते नाती काय, सुमंत्र परत येतात, सगळा अकाउंट्स देतात की राम वगैरे गेले, मी त्यांना गंगेपर्यंत पोहोचवलं आणि परत आलो, आणि अजूनही माझ्या डोळ्यासमोर तो राम, तो लक्ष्मण आणि ते सीता गंगेच्या काठी उभे आहेत आणि पलीकडे जाण्याची वाट पाहत आहेत, हे चित्र उभं आहे, सुमंत्र सांगतो. आणि मग तो म्हणतो, ठीक आहे, तू भाग्यवान, तुझ्यासमोर ते चित्र तरी आहे, माझ्यासमोर काहीही नाही, अंधार आहे. आणि तो मरतो दशरथ. हे का केवढं भावबंध आहे हा, हे रामायण कुठे भावबंध आहे. म्हणून विचार करा, हे ज्या वेळेला आपण ज्ञानेश्वरी त्यातल्या ओव्या वगैरे वाचतो, हे विसरता कामा नये की ते काव्य आहे, ते फिलॉसॉफी आहे, त्याच्यापेक्षा ते जीवनाचा ग्रंथ आहे. म्हणून त्याला भाव म्हणजे हृदय आणि अर्थ म्हणजे मस्तक, म्हणजे प्रेम, ज्ञान आणि भक्ती यांचा संगम म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ते दीपिका म्हणतात, दीप मोठा प्रज्वालतो ज्ञानमय प्रदीप हा. प्रदीप कोणाला म्हणले, महाभारताला. महाभारतातले हे 700 श्लोक त्याला दीप म्हणलेलं आहे आणि त्याच्यावर ह्यांच्या 9000 ओव्या त्या दीपिका म्हणतात. हा गीता जर दीप आहे तर माझी दीपिका आहे, म्हणजे तो जर लामण दिवा असेल तर माझी पणती आहे. हे लक्षात घ्या, ही ज्ञानेश्वरांची नम्र भूमिका आहे. आणि म्हणून ते जर लक्षात आलं आपल्याला तर 9000 श्लोकात मला काय मागायचं हे सगळं सांग. ह्या 9 ओव्यात आहे, ज्या 9 ओव्या आत्ता आपण वाचल्या. मी फक्त वाचतो, आता विश्वात्मके देवे, शब्द विश्वात्मक महत्त्वाचा. हा शेवटचा दिवस आहे, आपण काय घेऊन जाणार आहोत. हा सगळीकडे परमेश्वर पसरलेला आहे हे निदान मला कळलं आहे, वळलेलं नाही आहे जीवनात. आणि कळत नाही, वळत कळतं पण वळत नाही, जुनं आहे. मी कळेन आणि मी वळवेन म्हणजे काय, सगळीकडे जर देव आहे ना तर मी सगळीकडे नमस्कार करेन. असं नमस्कार केल्यानंतर ते विचित्र दिसेल, मनातल्या मनात नमस्कार, डोळे बंद करून नुसते उघडीन मी नमस्कार केला, मी नमस्कार माईकला करेन, मी नमस्कार स्टँडला करेन, मी वायरला करेन, नमस्कार ह्याला करीन, अरे त्याच्याशिवाय हा सत्संग शक्य आहे का, नाही शक्य. अरे कुठे नाही आहे. म्हणून म्हणतो की देवाचे 2 अर्थ आहेत, एक ते देवाचं रूप आहे, दुसरं म्हणजे रूप आहे आणि दुसरं त्याचं कार्य आहे, फंक्शन. आणि सगळ्या विश्वाचं फंक्शन दुसऱ्याला उपयोगी पडण्यासाठी आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, आपण जे ऑटोबायोग्राफी लिहायचो आहे की नाही, म्हणजे काय की आत्मकथा किंवा आत्मवृत्त हे जे लिहितो त्याच्यात शेवटचं वाक्य असतं, अस्तित्वात असे तोपर्यंत माझा कणकण दुसऱ्याच्या उपयोगी पडावा, असा तो मोडलेला बाक म्हणतो, फाटलेली छत्री म्हणते, बंद पडलेलं घड्याळ म्हणतं, फाटलेलं पुस्तक, जखमी सैनिक, प्रत्येक जण सांगतात शेवटच्या कणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या प्राणापर्यंत दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे. आता विश्वात्मके देवे, त्याशिवाय हे विश्वची माझे घरं कळणारच नाही आहे. सगळं विश्व जर माझं घर आहे आणि त्याच्या आतमध्ये असलेला देव जर मला सगळीकडे रिअलाईज झाला तर माझं वर्तन नाही, माझं जीवन बदलेल. आणि जीवन बदलण्यासाठी प्रवचन असतात, जीवन बदलण्यासाठी ग्रंथाचं वाचन आणि अभ्यास असतो. नुसतं पारायण नाही, पारायणाने मर्यादित उपयोग होईल, वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणून विश्वात्मक येणे वाग्यज्ञ, दुसरा शब्द महत्त्वाचा, वाग्यज्ञ, वाणीचा यज्ञ. आपण बघितलेल्या आपल्या देहात यज्ञच चालू असतात. पहिला श्वासयज्ञ, आणि आपण नेहमीच म्हणतो, आपण रामरक्षा म्हणतो, घ्राणम
पातु मखत राहता, याच्यातून सतत श्वास चालू आहे आणि हा श्वास चालू आहे ना म्हणून इथे गरम आहे. लंग्समध्येच हवा आपण म्हणतो रक्त शुद्धीकरण वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि इथे आहे म्हणून शरीर गरम आहे, आणि शरीर गरम आहे म्हणून मी जिवंत आहे. शरीर थंड पडायला लागलं की मी मरायला लागलो लक्षात ठेवा. म्हणून खरं यज्ञकुंड माझं हृदय आहे, प्रत्येक घेतणारा श्वास हा आहुती आहे लक्षात ठेवा, आणि आहुतीमुळे यज्ञकुंड पेटलेलं आहे. म्हणजे माझा श्वास हा यज्ञ आहे, आणि यज्ञाचं कायम लक्षात ठेवा, इदं न मम, हे नाही माझं, हे सगळ्यांचं आहे, ही यज्ञ भावना आहे. आता वाग्यज्ञ तोषावे, ते म्हणतात मी जे 9000 ओव्यात सांगितलं ते सगळं तुम्हाला देऊन टाकलं, माझ्याकडे काही राहिलं नाही, ही ती भावना आहे. मी श्वास घेतो, प्राणायाम करतो, कशासाठी? आरोग्याचं. आरोग्य कशासाठी? फक्त कुटुंबासाठी, फक्त स्वतःसाठी नाही आहे, आरोग्य जगासाठी म्हणूया तरी. आणि मग लक्षात ठेवा, आपल्याला खरंच आनंद मिळेल, समाधान मिळेल. दुसऱ्याला मदत केली त्याची अपेक्षा नसताना किंवा त्याच्याकडून अपेक्षा न करता त्याचा आनंद मिळेल. खरंच आयुष्यभर तुम्हाला सांगतो, ट्युशन घेतलेले माणसं ज्यावेळेला ते ट्युशन बंद करतात, डॉक्टर म्हणतात आता पुरे झालं, आणि शेजारच्या 5-6 जणांना फुकट शिकवतात ना, त्यावेळेला म्हणतात आयुष्यात मी कोटी कोटी रुपये मिळवले इतक्या वर्षात, पण या 6 जणांना फुकट शिकवताना जे समाधान मला मिळतं ते यापूर्वी कधीच मिळालं नाही. कारण मी भरपूर फी घेत होतो आणि मी शिकवत होतो, इट वॉज एक्सचेंज होतं, ते ट्रान्झॅक्शन होतं. आता मी फुकट शिकवतोय ना, दॅट इज मिशन. मिशन आणि कमिशनमधला फरक कळतो की नाही? कमिशन इज प्रपंच, मिशन, नोबल मिशन हा परमार्थ आहे, हे विचार करा. आणि म्हणून काय की नाकातून सरणारा श्वास हा पहिला यज्ञ झाला, इकडून बोलणारी वाणी हा दुसरा यज्ञ झाला, जिभेचं दुसरं काम आहे अन्न. आपण प्रत्येक वेळा वदनी कवळ घेता शब्द म्हणतो, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर, यज्ञ म्हणजे उदर भरतो, जेवतोय कशासाठी? नाही, जगण्यासाठी, आरोग्यवान. अरे पण कशासाठी आरोग्य, कशासाठी जीवन? दुसऱ्यासाठी. हे उत्तर जोपर्यंत मला मिळत नाही आणि त्याप्रमाणे माझं वर्तन होत नाही, मी तुम्हाला खरं सांगतो पांडुर, आनंद मिळणारच नाही तुम्हाला, तुम्हाला समाधान मिळणारच नाही, तृप्ती मिळणारच नाही, मुक्तीचा अनुभव येणारच नाही, समाधी कधी लागणारच नाही. माझी प्रत्येक कृती दुसऱ्यासाठी आहे. माझ्या प्रत्येक कृतीला एक बाजू आतली आहे आणि दुसरी बाजू बाहेरची आहे. हळूहळू आतली बाजू कमी झाली पाहिजे, बाहेरची बाजू वाढली पाहिजे. बाहेरची बाजू वाढणं म्हणजे युधिष्ठिर. फक्त आतली बाजू असणं हा दुर्योधन आहे. माझ्यातला दुर्योधन कमी झाला पाहिजे आणि युधिष्ठिर वाढला पाहिजे. तर हे मला कळलं पाहिजे, येणे वाग्यज्ञे तोषावे. माझं प्रत्येक पाऊल आहे ना तो यज्ञ आहे. मी बाजारात जाऊन आणतो, कशासाठी आणतो? कुटुंबासाठी. अरे का नाही शेजारच्या म्हाताऱ्या आजीना विचारत, आजी बाजारात जातोय काही आणायचं आहे का? ती सांगेल बा, 1/2 किलो काय बटाटे कांदे घेऊन ये, ती काय म्हणमण आणायला सांगणार आहे? नाही आहे. आजोबांना, आजोबा बँकेत जातोय, तुमचं काही काम आहे का? विचारतच नाही आपण. हे फार चुकतोय आपण, आणि अत्यंत घाणेरडे आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवतोय. माझ्या प्रत्येक कृतीला अशी झालर असली पाहिजे की जी फक्त माझ्यासाठी नाही, इतरांसाठी आहे. इतरांसाठी तो यज्ञ आहे, माझ्यासाठी करतो ते कर्म आहे, फक्त कर्म आहे. त्या कर्माचं यज्ञ, तो नित्य यज्ञ जाण पा. आपण परवा ती ओवी वाचलेली आहे, स्वधर्म तो बापा, म्हणजे अर्जुना बापा स्वधर्म, म्हणजे माझं कर्तव्य. कर्तव्य काय? मी जगणं हे माझं कर्तव्य नाही आहे. लिव्ह अँड लेट लिव्ह, इतरांना जगव, इतरांचं जीवन सुलभ कर, सोपं कर, हा तो मंत्र आहे. म्हणून पाऊल चालणं हा यज्ञ आहे. मी हाताने काम करतो, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. हे मी हाताने जे काम करतो ती पूजा आहे. ती पूजा फक्त पोटपूजा आहे, ती फक्त कुटुंबाची पूजा आहे. मी खातो त्यात कावळ्याचा भाग नाही आहे का, म्हणून ते बली वैश्वदेव करतात. मी खातो त्याच्यात गाईचा नाही आहे का, मी फक्त गाईचं दूध घेतो आणि त्याला पाहिजे ते देतो. माझ्या अन्नातला एक घास गाईला, माझ्या अन्नातलं काहीतरी येणाऱ्या अतिथीसाठी. अतिथी येत नाहीत आपल्याकडे, हे तुम्हाला सांगतो. नाही कशाला, मी कोणाकडे जात नाही तेच ना, मी कोणाकडे जात नाही, कोणी माझ्याकडे येत नाही. इज दिस लाईफस्टाईल, हे जीवन? मी जरी गेलो नाही तरी लोक माझ्याकडे येतात. आम्ही अनेकांना प्रश्न विचारतो, घरात मंडळी किती आहेत? 4. 5वा माणूस शेवटचा केव्हा जेवला ते सांगा बरं. सांगता येत नाही, सांगता येत नाही. मुलांना असेल तर आमच्या वाढदिवसाला. वाढदिवसाला म्हणलं ती पार्टी होती, जेवण नव्हतं. तुम्ही 4 जण जेवायला बसलाय, 5वा माणूस जेवायला आलेला आहे. याच्या उलट तुम्हाला सांगतो की महाशिवरात्रीला शंकर आमच्याकडे अतिथी म्हणून येतो. एवढी श्रद्धा असलेली एक बाई पुढे अशा प्रकाराने आजारी पडते
की आता ह्या महाशिवरात्रीला काय, तर महाशिवरात्रीला पूर्णपणे तो शिवराक करून ठेवलेलं समोरचं घर आहे, तिथे त्यांचं सगळं प्रमोशन कॉन्ट्रॅक्ट बिझनेस असलेला दिल्लीचा मोठा अधिकारी येतो आहे. आता दिल्लीचा अधिकारी म्हणजे तो पिणारा आणि मांसाहार करणाराच असणार, म्हणून त्यांची सगळी तयारी केलेली आहे. आणि तो जेवायच्या वेळेतून सांगतो मी शाकाहारी आहे. मग ते म्हणतात आता काय करायचं, समोर विचारले येतात, ती म्हणते माझं ताट तयारच आहे, शंकर आला. हे किती सांगू उदाहरण तुम्हाला, पण मला वाटलं पाहिजे की माझ्या अन्नात इतरांचा, माझ्या कष्टात इतरांचा, माझ्या पगारात इतरांचा, माझ्या घरात इतरांचा वाटा आहे. म्हणून घराची एखादी खोली का नाही द्यायची, तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत ना, आम्ही दोघंच आहोत घरात, ही आमची खोली वापरा तुम्ही, आपण म्हणतही नाही. अरे आज आपल्याकडे एवढ्या कॅसेट्स जुन्या आहेत ना, ज्यावेळेला आपण नवीन घेत होतो त्यावेळेला आधीच्या जुन्या बाहेर काढत नव्हतो, म्हणून आता तो ई कचरा झालेला आहे, ई गार्बेज. आपल्याकडे जुने कॅसेट प्लेयर्स आहेत, हे आपण द्यायची सवयच लावली नाही. ओ किती जुन्या साड्या आणि जुन्या पॅन्ट्स आणि जुने कपडे आपल्याकडे असतात, एक नवीन आणला त्यातल्या त्यात नवीन देऊन टाकला, हे करत नाही. आता करूया नवीन वर्षात 2024 साली हे तरी करायला लागूया. माझी प्रत्येक कृती, माझा श्वाससुद्धा इतरांसाठी आहे, माझा घास इतरांसाठी आहे, माझ्या पाण्याचा घोट इतरांसाठी आहे, माझं पडलेलं प्रत्येक पाऊल इतरांसाठी आहे, माझ्या हाताची हालचाल आणि काम इतरांसाठी आहे. हे सांगूया स्वतःला आणि त्याप्रमाणे वागूया. मी तुम्हाला खरंच सांगतो 21 दिवसात आनंद लावेल तुम्हाला, आनंद की जो कितीही पैसा दिला तरी मिळणार नाही आहे हे लक्षात ठेवा. म्हणून बघितलं काय, तोशोनी म्हणजे द्याव पसाय दान, हा शब्द पसाय म्हणजे प्रसाद, प्रसाद आहे हा. आणि हा प्रसाद कोणाचा आहे, ईश्वराचा, म्हणजे विश्वात्मक देवाचा आहे, म्हणजे त्या विठ्ठलाचा आहे, विठ्ठलाच्या आत जे विठ्ठलत्व आहे, विठ्ठलपणा आहे, सगळ्याचा आहे हा प्रसाद. म्हणून नंतर खळांची व्यंकटी सांडो, आपण तेवढे खळ नाही आहोत, आपण शकुनी मामा इतके वाईट नाही आहोत लक्षात ठेवा, पण अभिमन्यूचा कृष्णही मामा आहे की हो, आपण तितके चांगले नसू, पण मध्ये इतर मामा आहेत की हो, शल्य हा मामा आहे नकुल सहदेवाचा, जरी तो कौरवांच्या लढला त्याला फसवलं दुर्योधनाने, पण तो पांडवांचाच विजय व्हावा, माझ्या भाच्यांचाच विजय व्हावा, असे तीन मामा आहेत. एक अत्यंत तामस मामा शकुनी, राजस मामा शल्य आणि सात्विक मामा कृष्ण, अभिमन्यूचा मामा येतो. हे बघा ना विचार करून, मग मी जर मलाच कळतं की हे माझं तामस आहे, जरा सुधारूया की हे व्यसन आहे मला, सुधारूया आणि कुठे ना कुठेतरी द्यायला लावूया, द्यायला लावूया. माझ्यातून बाहेर ही एक असली पाहिजे, ज्याला आपण सेंट्रीफ्युगल म्हणतो. आत्ता सगळे सेंट्रीफ्युगल झालेले आहे, बाहेरून आत, बाहेरून आत, बाहेरून आत, बाहेरून आत, आतून बाहेर काय, बाहेरून आत आहेत ना ते फक्त सेन्स ऑर्गन. मला कान कितीही असले यंत्र जरी आणले तरी बाहेरचून आत आवाज आहे, बाहेरून आत गंध आहे, बाहेरून आत रूप आहे, बाहेरून आत स्पर्श आहे, पण जेवण आणि बोलणं, बाहेरून आत जेवण आहे पण आतून बाहेर बोलणं आहे, आतून बाहेर व्यक्ती म्हणून व्यक्त होणं आहे, आतून बाहेर लोकांना समजावून सांगणं आहे, आतून बाहेर लोकांचं समाधान सांत्वन करणं आहे, ते सुधारूया. याच्यासाठी नाम सांगितलेलं आहे, जिभेला चांगलं वळण लावायचं तो विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढे काय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, मैत्र हा शब्द आहे आपण सांगितलं आहे, परस्परे पडो म्हणजे आहेच, जडो नाही म्हणलेलं, परस्परे पडो आहेच, माझं नातं आहेच. किती आपण निरनिराळी उदाहरणं बघितलेली होती, सायंटिस्टनी उदाहरणं दिलेली आहेत, कवीनी दिलेली आहेत, कलाकारांनी उदाहरणं दिलेली आहेत, की खरंच माझ्या बागेतलं फूल ज्यावेळेला मी तोडतो त्यावेळेला त्याचा जो देठ हलतो तो दूरच्या ताऱ्याला कळतो की अरे कुठल्या तरी बागेतलं फूल तोडलं गेलेलं आहे. इतकी कनेक्टिव्हिटी आहे, इंटर रिलेशन म्हणतात, इंटर कनेक्शन नाही, कनेक्शन सायन्सचा शब्द आहे, रिलेशन. आपण रिलेशनशिपच्या पातळीवर वी हॅव लॉस्ट अ लॉट, रिलेशन्सच उरलेली नाही आहे. आई वडील मुलं, शिक्षक आणि विद्यार्थी, नेता आणि फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, रिलेशन्स उरली कुठे आहेत, नाहीच उरलेले आहेत, फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे, ट्रान्झॅक्शन आहे आणि व्यवहार आहे, बाजार आहे, ज्याला आपण संस्कार म्हणतो, संस्कृती म्हणतो, आपण गेलेली आहे, आपण मिळवूया परत. त्याच्यासाठी आपण हा विषय घेतला होता, दुरिताचे तिमिर जाऊ, पाप पापाचा अंधार जाऊ दे. पाप म्हणजे काय, परपीडा पाप आहे, पर आपण म्हणतो ना सेवा, हे परोपकार पुण्याय पापाय परपीडा, हे तुकाराम हेच सांगतो ना की पाप ते परपीडा, पुण्य पर उपकार, दुसऱ्याला मदत हे पुण्य आहे, दुसऱ्याला त्रास हे पाप आहे, सहज समजण्यासारखं आहे.
म्हणजे आपण असं काहीतरी करूया की शेजारी जर आजी आजारी आहे कोणाची तरी नाही लावणार जोरात टी व्ही, हे लक्षात ठेवा. लोक करतात ना, शेजारी जर मरण आलेलं आहे ना तुम्ही सेलिब्रेशन कशाला करू. काही काही लोक आपल्या इनडेफिनेटली पोस्टपोन करतात एकुलत्या एक मुलाचं झालेलं बारसंसुद्धा. कारण का की इथे कुठेतरी गेलेलं आहे म्हणून. तुम्ही मुद्दामून बघा, मी ऑब्झर्वेशन करून तुम्हाला सांगतोय, घरात जी व्यक्ती मांजराच्या किंवा कुत्र्याच्या सहवासात जास्त वेळ असते ती जर आजारी पडली ना तर कुत्री भुंकत नाहीत, मांजर म्याव करत नाही, प्रचंड उदास होतात. मग ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जरी असली तरीसुद्धा ह्यांना इथे त्यांचा सेन्सच आहे. हो, झाडाची पानं गळून पडतात का? जी मुलगी रोज झाडाला पाणी घालते, झाडाशी बोलते, झाडाशी गप्पा मारते, झाडाच्या शेजारी जेवते, आपला वाढदिवस साजरा करते झाडाच्या, तिचं ज्यावेळेला कॅन्सरचं ऑपरेशन होतं, शी डाईज इन टोकियो जपानमधलं सांगतोय, त्यावेळेला तिच्या झाडाची सगळी पानं गळून पडतात. त्यावेळेला केअरटेकर असतो, तो म्हणतो हे काय झालं, आल्यानंतर ती मला काय म्हणेल. ज्यावेळेला ही पानं गळली त्यावेळेला तिकडे ती गेलेली आहे. आपल्याला वाटतं भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. झाड काय, पेड, सगळ्यांचं एकमेकाशी नातं आहे. मग तो विषारी प्राणी असू दे, आपल्याशी त्याचं नातं आहे. या संपूर्ण सृष्टीत त्याला स्थान आहे, त्याला कार्य आहे. सापाचं कार्य आहे, उंदीर मारणं, उंदराचं कार्य, याचं ते कार्य आहे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी कार्य आहे. ते कार्य आपण देवाला जर सांगितलं, देवा तुझं कार्य ते करत आहे. आता विषाणूने इतक्या माणसांना संपवलं, युद्धात इतकी माणसं संपवलं, अरे तुम्ही प्लॅन करतच नाही आहात, एवढा भूभार सहन होत नाही या पृथ्वीला. ही पुराणातली वर्णन आहे. पृथ्वी म्हणते मला आता हे वजन सहन होत नाही. अहो किती इमारती बांधल्यात, किती धरणं बांधल्यात. तुम्हाला खरं सांगू का, एक मोठं धरण चीनमध्ये बांधलेलं आहे. पृथ्वीचा जो एकंदर वेग आहे ना तो 0.01 microsecond कमी झालेला आहे. कारण वजन वाढलेलं आहे. ही वजन आपल्याला कळतच नाही हो. आपण इमारती उभारत गेलो, आपण लोकसंख्या वाढवत गेलो, आपण त्याच्यासाठी रस्ते बांधत गेलो, पृथ्वीवर वजन असणार आहे नाही. त्यावेळेला पृथ्वी गायीच्या रूपात ऋषींकडे जाते. ऋषी गायीला घेऊन ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव ऋषी आणि गायी, गाय ती पृथ्वीची गाय, ती जाते कोणाकडे, विष्णूकडे. विष्णू म्हणतो घाबरू नका, मी अवतार घेईन. असे विष्णूचे अवतार जात आणि त्या असुराचा नाश करेन. आणि हे असुरी वृत्तीचे लोक आहेत, त्यांना नाश कर, नष्ट करेल. आपली असुरी वृत्ती आहे का विचार करूया. आणि आपल्यालाच कळेल की निदान मला दुसऱ्याला सुख देता आलं नाही तरी मी दुःख देता येत नाही. माझे दोन शेजारी आहेत, त्यांच्या घरातलं सुखदुःख, आमचे काही संबंध नाही, पण त्यांच्या घरातल्या सुखदुःखाची व्हायब्रेशन्स माझ्यापर्यंत पोचतात. आणि का नाही, त्या आनंद मुलगा पहिला आलेला आहे, सगळ्या जा ना त्याच्याकडे घेऊन, स्वीट्स घेऊन. अरे आपण त्याला काय पार्टी मागतो, आम्ही पार्टी देतो, येणार का आमच्याकडे जेवायला. हे नवीन नातं निर्माण का हे व्हायला लागलं आहे. या मोठ्या ज्या सोसायटी आहेत ना, मेगा प्रोजेक्ट्स म्हणतो, काही शे कुटुंब राहतात, त्यांना कळलेलं आहे की एक कंपार्टमेंट म्हणून राहणं हिताचं नाही आहे. म्हणून मग तिथल्या आजी रिटायर्ड ते आजी म्हणतात, दुसऱ्या कोणी त्या मावशी म्हणतात, हे काका म्हणतात, हे आजोबा म्हणतात, आणि दे परफॉर्म फंक्शन्स फॉर द एन्टायर सोसायटी. मग आजोबा म्हणतात मी अजून खणखणीत आहे, मी तुमच्या मुलाने घेऊन शाळेत जातो, मी जबाबदारीने घेऊन येतो. आजी म्हणतात काही हरकत नाही, संध्याकाळी मी त्यांना गोष्टी सांगेन, तुम्ही या ज्या नोकरी न करणारे आहेत, मी तुम्हाला आजीबाईंचा बटवा असतो ना, मी तुम्हाला घरगुती औषधं सांगेन. माझी युटिलिटी, माझा उपयोग आहे. मी सगळ्या या सोसायटीची आहे. आजी कमी वयाची असेल, मावशी, काका किंवा आजोबा, हे व्हायला लागलेलं आहे. ओ पहिल्यांदा एक रुपया काहीतरी घ्या तुम्ही म्हणून एक रुपयापासून आजोबांना द्यायला सुरुवात. आजोबांनी साठवले पैसे आणि ते त्या मुलांच्या कल्याणासाठीच वापरले. अशा काही सोसायटी, ते म्हणजे किती चांगले संस्कार तुम्ही घडवताय. मुलगा आजारी असला तरी आजोबांच्या त्या वर्गाला गेलं पाहिजे. मग त्याला शाल वगैरे घेऊन, हे मी बघून तुम्हाला सांगतोय, बघून सांगतोय, आजोबांच्या वर्गाला गेलं पाहिजे. हे आजोबा काहीच पैसे घेत नाहीत, पण त्यांना केवढा आनंद आहे लक्षात ठेवा. तो कोर्टाचा जज असेल, कॉलेजचा प्रिन्सिपल असेल, किंवा वर्तमानपत्राचा एडिटर असेल, नोकरी करताना जेवढा आनंद मिळाला नाही ना तेवढा आता निवृत्त झाल्यानंतर मिळतो. हे आपण आपल्या पातळीवर सुरू केलं पाहिजे, हे अगदी लक्षात ठेवा. पुढे जाऊया ना आपण. दुरिताचे तर विश्व स्वधर्म सूर्य, ड्युटी, माझी ड्युटी काय आहे, या क्षणाची माझी ड्युटी, अवसरे करूनी प्राप्त, असं ज्ञानेश्वरीत म्हणलं. अवसर म्हणजे प्रसंग. आता या प्रसंगाची माझी ड्युटी काय आहे, आज हा विषय संपवला पाहिजे. तुमची ड्युटी काय, शेवटपर्यंत ऐकलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांची ड्युटी काय, थोडा तरी बदल आपल्यात घडला पाहिजे ना. 5 दिवस आपण ऐकतोय, काहीतरी संकल्प केला पाहिजे ना, रिझोल्युशन.
की आता नवीन सालापर्यंत मी स्वतः हा बदल घडवेन, कुठला बदल मी गोड बोलेन, कुठलाही फायदा नसताना सुद्धा किती गोड बोलतात हो तुम्ही असं म्हणतात ना. आमच्याकडे एक माणूस आहे, त्याचं नाव मोहन आहे. त्याला तुझं व्यक्तिमत्व मोहनासारखं मोहक आहे रे, पण तुझी वाणी किती मंजूळ आहे. तो तेवढंच करतो फक्त, आणि त्याच्यासाठी तो घराघरात हवा असतो. याच्या मंजुळाला बोलवा रे, मंजुळाला म्हणजे नाव मंजूळ, तो पुरुष आहे, मंजुळाला बोलवा. आणि मग तो येतो, गो इतकं गोड बोलतो, इतके छान शब्द असतात, इतक्या कविता वगैरे त्याच्या ह्याच्यात असतात. आपल्याला हे सगळं करता येईल, आपल्या मर्यादेत करता येईल. प्रत्येकाचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काही वीक पॉईंट्स आहेत, आपण बघूया ना. म्हणून लक्षात ठेवा, जो जे वांछील तो ते लाव. मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं जर आपल्याला जमलं, आपण चांगला माणूस बनलो, तर आपली वांछा म्हणजे वासना कमी होते. हे मलाच पाहिजे, हे दुसऱ्याला मिळता कामा नये असं मला काही वाटत नाही. जो जे वांछील तो ते लाव, जी तृप्त माणसं आहेत त्यांना द्यावं. मला नाही मिळालं तरी चालेल, हां एवढं मला पुरेल, काहीच नको. लोकांना वाटलं पाहिजे की वाढदिवसाच्या दिवशी यांना काय भेट द्यावी, परदेशात जातो यांच्यासाठी काय आणावं, हा प्रश्न वाटणं ना हा विजय आहे. कारण यांना कशाची गरजच नाही आहे, यांनी काही आवश्यकताच नाही आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, वांतेच्या आश्रमात लोक आता येणार आहेत आठवडाभर. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो, 26 तारखेपासून म्हणजे दत्तजयंती आहे, दत्तजयंतीपासून 1 तारखेपर्यंत जिथे रात्रंदिवस आम्ही हेच करणार आहोत ना, प्रवचन असेल, पारायण असेल, नामस्मरण सतत चालू असेल, हेच सगळं असणार आहे. जाताना डोळ्यात पाणी येतं. पुरुषला म्हणतात की पुरुषांना माहेर असतं, हे इथे आल्यानंतर कळलं. नाहीतर माहेर स्त्रियांनाच असतं ना, आपल्याला इथे कळतं. आणि दुसरं एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन असतं, माणसाला आनंदात राहण्यासाठी किती कमी गरजा असतात, कमी गोष्टी लागतात, हे वांतेला आल्यानंतर कळतं. खरंच आनंदात राहण्यासाठी काय AC पाहिजे? AC म्हणजे आनंद आहे का? ओ AC मध्ये झोप न येणारी माणसं आहे, तळमळ येते मनाची, किती शांत असतं. मी तुम्हाला अनुभवानी सांगतोय, तुम्ही अनुभव घ्यायला या, एक दिवस तरी या. तर म्हणून वर्ष तर सकळ मंगळी. आता हा इथून बदलला, टोन बदलला, की अशी जी माणसं आहेत, आपण मागे बघितलं होतं कलियुगाची 3 लक्षणं आहेत. एक, कलौ चंडी विनायक. कली शांतादुर्गेची पूजा करू नका, दुर्गेची पूजा करा. याचा अर्थ शांतादुर्गेची करू नका असं नाही, पण शांतादुर्गेचं शांत ती केव्हा झाली? मारल्यानंतर महिषासुराला. पण महिषासुराला मारणारी रणदुर्गा चंडिका आपल्याला पाहिजे आज. म्हणून कलौ चंडी विनायक. विनायक म्हणजे नुसता गणपती नाही, विशेष रीतीने नायकत्व करणारा, म्हणजे खास लीडरशिप आहे. सध्या आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे ना, असं विनायक नेतृत्व आहे, लक्षात ठेवा. अशा कितीतरी एकदम योजना येतात, एकदम कल्पना येतात, आज आपल्याला कळणार नाही, बिकॉज वी आर स्टँडिंग टू क्लोज टू दोज इन्सिडंट्स अँड इव्हेंट्स. आपण अगदी जवळ उभे आहोत, आणि इतका जवळ कागद घेतल्यानंतर मला वाचता येत नाही. त्याला पाहिजे ना व्हिजन, डिस्टिंक्ट व्हिजन पाहिजे, अंतर पाहिजे. काही वर्षांनी कळतील ना आपल्याला, कारण प्रेम माझं जर देशावर असेल तर मला कल्पना सुचतील, सगळ्या बरोबर असतील, सगळ्या यशस्वी होतील असं नाही. पण माझं इव्हल इंटेन्शन त्याच्यात काही नव्हतं, माझा स्वार्थ नव्हता. हे विनायकत्व आहे, त्याची पूजा करा. 2 दैवत, चंडी आणि विनायक. दुसरं काय सांगितलं? संघे शक्ती कलवयुगे. एकत्र तुम्ही पूजा करा हो, पण असे एकत्र येऊन केली, एकट्यानं करा चांगलं आहे, पण एकत्र येऊन करा ना, त्याच्यात शक्ती आहे. संघे शक्ती, संघटन, ग्रुप, गट, त्याची शक्ती आहे. आणि तिसरं सांगितलेलं आहे की हरेर्नाम 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 कलौयुगे. कलियुगात हरीचं नाम आहे. म्हणजे साधन कुठलं तर नामस्मरण, देव कुठले तर चंडी आणि विनायक, आणि सगळ्यात महत्त्वाचा उपासनेचा प्रकार एकत्र येऊन उपासना करा. हे कलियुग आहे, आणि कलियुगात याची आवश्यकता आहे. म्हणून आपण इथे 10-15 मंडळी जरी आलो ना, तरी कलियुगाला आवडेल की अरे बापरे माझा पराभव करणारी मंडळी आहेत. आणि कलियुगाला सुद्धा कंटाळा येतो पुढे, माझा पराभव कोणीतरी केला पाहिजे, तो परीक्षितांनी केला. ही सगळी कथा आपण बघितली आहे मागे. पण लक्षात ठेवा, वर्ष तर सकळ मंगळी, सगळ्यांवर वर्षाव करतायत मंगलाचा म्हणजे कल्याणाचा. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, आपण सगळेजण ईश्वरनिष्ठ मंडळी आहोत. मांदियाळी अनवरत भूमन, अनवरत सतत फिरताय. तुम्हाला काय वाटलं किती भारतात निरनिराळ्या प्रकारचे आश्रम आहेत, आणि किती ठिकाणी चांगलं कार्य चाललेलं आहे. दुर्दैवानं आपले मीडिया आपल्यापर्यंत चांगलं आणतच नाही, जे वाईट आहे नेगेटिव्ह, आणि जे सनसनाटी आहे सिंटिलेटिंग तेवढंच त्यांना लागतं. हे लक्षात घ्या, चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचतच नाहीत, वर्तमानपत्रात कुठेतरी असतात.
पण चांगल्या गोष्टींचे म्हणून काही ना काहीतरी चॅनल्स आहेत आणि ते चॅनल्स बघितलेत तुम्ही तर तुम्हाला मिळतं. किती योजना चालल्या आहे आपल्याला एक नाम योजना फक्त माहीत असते. नाम म्हणजे काय, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोघे जण तसे मराठी किंवा हिंदीचे सुद्धा नट आहेत ना. त्यांनी सांगितलं किती पैसा मिळवायचा आणि आज त्यांनी इतक्या ठिकाणी विहिरी खणलेल्या आहेत, इतक्या ठिकाणी दुष्काळाचं नियोजन करण्यासाठी योजना केलेल्या आहेत गावकऱ्यांच्या मदतीनं. आणि त्यामुळे जे काम करायला सरकारला 10 कोटी लागतात ते काम 10 लाखात करता येतं हे दोघंजणं दाखवत शिकलेले. कारण गावकऱ्यांची मदत श्रमदान म्हटल्यानंतर त्यांना काही पैसे द्यावे लागणार आहे, लेबर कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे भ्रष्टाचाराची अनेक ऑपॉर्च्युनिटीज बंद केल्या की खर्च कमी येतो. अहो त्यांनी काही कोटी रुपयात कित्येक कोटी रुपयांची कामं केलेली आहेत या दोघांनी. या दोघांना गावाच्या गावं जोडलेली आहेत त्यांनी. तेवढं मोठं कार्य चालू आहे. दुर्दैवानं आपल्या गोव्यात हे असा पुढाकार घेऊन ती कामं होत नाही. आज नवद्या होतील ही तरुण मुलंच पुढे सरकतील आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सध्याचे आपले जे पर्यावरणाचे प्रश्न आहेत इकोलॉजिकल प्रॉब्लेम्स सोडवतील माझा आत्मविश्वास आहे. हे लक्षात घ्या. पुढे काय आहे, अनवर्त चला कल्पनेने. आता हे लक्षात ठेवा, कल्पतरू एक कल्पतरू पुरणार नाही. कल्पतरूंचे आरव म्हणजे कल्पतरूंच्या बागा, गार्डन्स ऑफ कल्पवृक्ष. आणि चल फिरणारे इकडून तिकडे हेच महत्त्वाचं आहे ना. नाहीतर तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही जा. आता रामचरित मानस हे मानस सरोवरच आहे ना, मानस आणि ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झालेलं. आपण कैलास मानस सरोवरला जर तिथे आहे पण कैलास मानसवर तुम्हाला जावं लागतं इतके कष्ट सोसून, पण रामचरित मानस तुमच्याकडे येतं. हे मानस सरोवर जे आहे ना ते तुमच्याकडे येतं, संत तुमच्याकडे येतात लक्षात ठेवा. आणि तीर्थक्षेत्राला तुम्हाला जावं लागतं. म्हणून संत चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी म्हणजे तो मणी हातात धरला आणि तुम्ही जे काही चिंतन कराल ते तुम्हाला मिळतं. पण हा मणी आहे शेवटी. पण संत आहेत ना किंवा अशी मंडळी आहेत ना, ईश्वरभक्त ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ते असे आहेत की चेतना चिंतामणी आहेत, म्हणजे ते जिवंत चिंतामणी आहेत. आणि ते सांगतील अरे तू जे चिंतन करतोयस ना ते वाईट आहे रे, करू नकोस, असं चिंतन कर. ते चेतना चिंतामणींचे गाव. पुढे काय सांगितलं, बोलते जे अर्णव एक पुरणार नाही आहे. अर्णव म्हणजे समुद्र, पीयूष म्हणजे अमृत. त्यांचं बोलणं अमृतासारखं आहे आणि ते घरोघरी जातात, ग्रंथ लिहितात, असे निरनिराळे सत्संग करतात, निरनिराळे उत्सव करतात. आज किती ठिकाणी भारतात लाखो ठिकाणी असे चांगले कार्यक्रम सुरू आहेत अक्षरशः. काही जणांचे पत्तेसुद्धा मी तुम्हाला देईन की एकही पैसा खर्च न करता तुम्ही तिथे जाऊन राहा, सगळी व्यवस्था ते तुमची करतात. अगदी तुम्हाला पाहिजे ती औषधं, तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे डायट आणि कुलूप लावतात बाहेरून. तुम्ही राहा इथे, तुम्हाला टी व्ही आहे, सगळं आहे, सगळं आहे. आणि इथे खिडकी आहे, त्या खिडकीतून तुम्हाला ताट दिलं जाईल. तुमचं ताट घेतलं जाईल, ताट घासू सुद्धा नका. तुमचे कपडे धुतलेले इस्त्री करून दिले जातील, तुमचे कपडे धुवायला घेतले जातील. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की इथे आता असह्य होतं आहे आपल्याला, त्या क्षणी तुम्ही बटन दाबा, आम्ही कुलूप काढू आणि तुम्ही जा. जास्तीत जास्त 8 दिवस राहा. अशी किती ठिकाणी आहे ही योजना. आणि 8 दिवससुद्धा माणूस राहत नाही, मग 8 दिवसापेक्षा जास्त राहायला मिळेल ना 15 दिवस. हे 15 दिवसच ते फक्त हसतात, 15 तास राहून दाखव. आपल्याला हे लागतं, ते लागतं, ते लागतं, ते लागतं. आणि तुम्ही मोबाईल वगैरे करून त्याच्यावरच बोलणार असाल तर मग इकडे कशाला आलात? इकडे आलायत तर तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आलेला. बघा तुम्ही किती प्रयोग चाललेले आहेत सध्या जगात भारतात. म्हणून आता हे विपश्यना आहे ना, गोव्यातसुद्धा 2-3 ठिकाणी विपश्यना केंद्र आहेत. आणि तिथे 10 दिवस तुम्ही जाओ, काही खर्च नाही तुम्हाला. पण 10 दिवस वज्र मऊन असतं, एक शब्द तोंडातून बाहेर पडता कामा नये. आणि मग 2-3 दिवसांनी लोक म्हणतात मला जायचं आहे हो, आजी आजारी यावं. नाही, जायचं नाही, ते येण्यापूर्वी विचार करायला पाहिजे. आणि 10 दिवसात एकही शब्द न बोलता, आणि ते मात्र तुमची जपमाळ वगैरे तुमचा फोटो देवाचा सगळं काढून घेतात हां. तुम्ही फक्त तुमच्याबरोबर राहायचं आहे, माझा संवाद माझ्याबरोबर, माझा वाद माझ्याबरोबर, मी बघणार ते मलाच बघणार आरशात. 10 दिवस आहे विपश्यना. 3 ठिकाणी आहेत. पहिल्यांदा सुरू केलं पादरी आणि पिलारला, त्यांना त्याचं महत्त्व कळलं. कारण विपश्यना हे बुद्धापासून चालत आलेलं आहे, ते कुठल्याही देवाचं धर्माचं नाही आहे. बघा तुम्ही, हे मी करून सांगतोय तुम्हाला की पहिल्यांदा 2-3 दिवसात नको होतं, पण 5-6 दिवसानंतर आणि नंतर तुम्ही जर इगतपुरीला गेलात अशा छोट्या छोट्या केबिन्स आहेत तिथे फक्त मी बसू शकतो, झोपतासुद्धा मला येणार नाही. आणि अशी खिडकी असते, त्या खिडकीतून प्रकाश येतो तेवढाच. आणि 3 तास राहा, 6 तास राहा, 3 दिवस तयारी असेल त्याप्रमाणे. पहिल्यांदा तुम्ही कोर्स राहता त्यावेळेला 3 तास तुम्हाला राहायला देतात.
रडतात माणसं आत, रडतात म्हणजे मी ज्या वेळेला स्वतःसमोर उभा राहतो, व्हेन आय कम फेस टू फेस विथ मायसेल्फ, माझी पापं दिसतात मला जास्त, माझे चुकीचे निर्णय दिसतात, दुसऱ्याला दिलेला त्रास दिसतो. सासू रडणारच आहे सुनेला मी किती त्रास दिला म्हणून, सून रडणारच आहे सासूबाईंचं मी काही ऐकलं नाही म्हणून, हे मी बघून सांगतोय तुम्हाला. साधं वांतेला तुम्ही गुंफेत जा आणि आम्ही सांगतो, पुरुषसुद्धा उक्साबुक्षी रडताना मी बघितलेलं आहे. पण उपासनेच्या वेळेला इतर मंडळी असतात त्यावेळेला तेवढं नाही, अगदी रड. त्यानं फक्त एकच सांगतो, हा तुझा प्रॉब्लेम आहे ना, सांग ना समोरच्या महाराजांना. समोरचा महाराज म्हणजे तूच आहे. आतून प्रकाश येतो तिथे, तो आतून प्रकाश आहे, तो तुझ्या आतून प्रकाश येतो. टॉक टू युअर सेल्फ. आणि मग त्यांना कळतं की केवढी चूक मी करून बसलेलो आहे. आणि मग त्या शक्तीला सांगतात की चूक सुधारण्याची संधी दे, पुन्हा अशी चूक मी करणार नाही. तो बाहेर येतो, याला कॅथार्सिस म्हणतात. एरवी बाहेरी आपण घेतो, ती बाहेरी इंटेस्टाईन म्हणलं ना आतडी, तरी ती बाहेरच आहे. की हो, आतड्यांचा फोटो करता येतो, आतड्यांची सर्जरी करता येते. आतडी हा माझ्या देहाचा भाग आहे, पण आतून मनाला जर बाहेरी द्यायची असेल तर नाम ही ती बाहेरी आहे, एकांत ही ती बाहेरी आहे, ध्यान ही ती बाहेरी आहे. अँड टॉकिंग, माझ्या बरोबर बोलणं, मला आज्ञा देणं, माझं ॲनालिसिस करणं, काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय वीक पॉईंट्स आहेत, काय स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, ह्याच्यासाठी एकांत लागतं. हा एकांत फार महत्त्वाचा आहे. पुढे बघा ना तुम्ही, चंद्रमेचे अलांछन. चंद्रमा कशाचं प्रतीक आहे? भावनांचं. आणि सूर्य कशाचं प्रतीक आहे? विचारांचं. विचार पाहिजेत पण दुसऱ्याला ताप देणारे नकोत, म्हणून मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य, ताप न देणारे सूर्य. आणि चंद्रावर कलंक आहे ना, तर कलंक नसलेलं चंद्र, म्हणजे माझ्या भावनांना कलंक नको. मी भावनात सुद्धा स्वार्थ असेल आणि गोडगोड बोलून दुसऱ्याला फसवेन सुद्धा, तो चंद्र नाही आहे. तुम्ही असे चंद्र व्हा की तुमच्यावर कलंक नाही आहे, आणि असे सूर्य व्हा की दुसऱ्याला ताप होणार नाही तुमच्यापासून, तुम्हाला इतरांना समाधानच मिळेल. म्हणून चंद्रमे जे अलांछन, मार्तंड म्हणजे सूर्य जे तापहीन, ताप नाही असे सूर्य. आणि अशी माणसं आपण आहोत, आपण आहोत, आपण रिअलाईज केलेलं नाही. आणि ते करूया ना हळू, आज ना उद्या. चंद्रमे जे अलांछन ते सर्वही सदा सज्जन. ही जी सगळी माणसं आहेत ना, ती सज्जन माणसं आहेत आणि सगळ्यांची सोयरी आहेत. आपण बघितलं ना, वृक्षवल्ली अम्मा सोयरी वनचरे, हे वृक्षवल्ली इथे सगळे सोयरे आहेत. हे खांब माझा सोयरा आहे, नाहीतर मंडप खाली पडला असता. ही जमीन माझी सोयरी आहे, नाहीतर मी कसं बसलो असतो याच्यावर विचार करा. विश्व सोयरं आहे माझं. आणि आपण फक्त सुयर सुतक कर विचारतो, किती दिवस करायचं, किती दिवस. सगळ्यात आनंद काय की पूजा करावी लागणार नाही, हा आनंद सुतकातला. गंमत आहे, आपण कशाला एवढं करायचं. हे सगळी विश्व आहे ना, ते माझं सोयरं आहे आणि मी विश्वाचा सोयरा आहे. फार चांगली भावना आहे ते सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी, हे सगळं झालं तरी चालेल, किंवा सर्व सुखी. सर्व सुखी म्हणजे काय हो? पाहता विठ्ठलाचे मुख मला लाभते सर्व सुख, असं म्हटलं. विठ्ठलाचं तोंड काय सुंदर आहे का हो? याच्यापेक्षा विष्णू किती सुंदर आहे, याच्यापेक्षा शंकर काय तेजस्वी दिसतो. दत्तात्रय तीन मुख असली तरी काय, विठ्ठल काय हो? पण तुकारामाच्या दृष्टीने बघा ना, तुकाराम म्हणतात याच्यासारखं लावण्य दुसरं नाही आहे. आणि हे आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते दासगणू महाराज लावण्या लिहित होते, लावण्या लिहित होते तमाशात. वाईट नाही आहे ते, पण लावण्य म्हणजे सौंदर्य वर्णन करत होते स्त्रीचं. मग काय तुझं ते हे, काय तुझं ते काय तू नाचतेस. त्यावेळेला साईबाबांनी बोलवलं, अरे शीघ्र कवी आहेस ना, मग त्या विठ्ठलाच्या लावण्याचं वर्णन कर. त्या विठ्ठलाचं सौंदर्य बघ, प्रेमातच पडले, पंढरपूरलाच जाऊन राहिले, विचार करा ना. आणि त्यांच्यामुळे दोन क्षेत्र, शिर्डी आणि शेगाव. साईबाबा गेल्यानंतर शिर्डीला कोण, गजानन महाराज गेल्यानंतर शेगावला कोण? त्यांनी चरित्र लिहिलं गजानन महाराजांचं, आणि साई चरित्र होतं त्याच्यावर आधारित कीर्तनं केली भारतभर हिंदीतून मराठीतून. आज हे जे वैभव दिसतं त्या, हा एक माणूस महत्त्वाचा आहेच, दासगणू महाराज, ज्यांचीही आज पुण्यतिथी आहे. विचार करूया ना आपण कशासाठी जगले ते. ते म्हणाले, मला साईबाबांनी सांगितलं, नोकरी सोड आणि लावण्य फक्त विठ्ठलाचं बघा. आणि त्याही सौंदर्य काही कमी आहे का? ते सर्व सुख होतात. सर्व सुख म्हणजे एक, सर्व इंद्रियांचं सुख, बरोबर. हां, सर्व काळी सर्व स्थळी सुख, बरोबर. सर्वांच्या बरोबर सुख आणि सर्व प्रसंगात सुख. मुलगा नापास झाला ना, हरकत नाही रे, आणखीन एक अटेम्प्ट कर. नापास झाला, आपण तुझा साईड बदलूया, हे सुख आहे. मी शिकलो दोन विषयात नापास, चार विषयात नापास, मी त्याला शिक्षा दिली. अरे माझं वाईट आहे ते, इट इज माय रिफ्लेक्शन इन माय चाइल्ड. मी बघतच नाही, माझं प्रतिबिंब माझ्या मुलात दिसतं.
बऱ्याच वेळेला 94% मिळाले होते, आता 92% मिळाले, म्हणून मी त्याला मारलं, म्हणून मी त्याला उपाशी ठेवलं. हे पेरेंट्स ज्या वेळेला म्हणतात आणि मुलं रडत येतात, त्यावेळेला आम्ही त्यांना बोलवून फक्त प्रश्न विचारतो की तुम्हाला दोघांना मिळून कधी 92% कुठल्या परीक्षेला पडलेत का, आठवा. आणि देन दे स्टार्ट सॉबिंग, हुंके द्यायला लागतात. खरंच आम्हाला दोघांना मिळून 92% मिळाले नाही आमच्या मुलाला, आम्ही वी आर नॉट हॅपी विथ 92%. हे काय करतो आहे आपण, विचार करायला पाहिजे. म्हणून सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोके, आपण तिही लोक म्हणजे आरंभ, मध्य आणि अंत, हे तीन लोक माना ना. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ कशाला विचार करता? कुठल्याही गोष्टीचा आरंभ 5 दिवसापूर्वी झाला, प्रवचनमालेचा आत्ता चालू आहे, काही अर्ध्या तासाने वगैरे संपेल. या तिन्ही ठिकाणी काय सांगितलं आहे, किंबहुना किंबहुना संपूर्ण होऊन तिही लोके, म्हणजे सतत तो पूर्ण असला पाहिजे. आणि जो पूर्ण आहे तो समाधानी आहे, जो पूर्ण आहे तो आनंदी आहे, लक्षात ठेवा. जो पूर्ण आहे तो दुसऱ्यासाठी जीवन जगणार आहे, नाही तर तो अपूर्णच आहे. आणि म्हणून संत पूर्ण असतात, संत पूर्ण आहेत, सज्जन पूर्णत्वाकडे जाणारे आहेत, आणि दुर्जन त्यांनी नुकता प्रवास सुरू केलेला आहे. पण सगळी वी आर ऑल लिडिंग टुवर्ड्स परफेक्शन, हे लक्षात घ्या. आपण कितीही दुष्ट असलो तरी आपण पूर्णत्वाकडे निघालेलो आहोत, आपल्याला जास्त जन्म घ्यावे लागतील, पण विचार करा. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजी जो, भजी म्हणजे भजन करतो, भक्ती करतो, भजी जो आदिपुरुषी, आदिपुरुष म्हणजे ज्याला आदी अनंत आपण म्हणतो ना, हे विठ्ठल वगैरे काळाच्या ओघात निर्माण झालेली दैवत आहेत. ज्या वेळेला शैव आणि वैष्णव भांडायला लागले आणि ते त्रिशूळ घेऊन आणि हे चक्र घेऊन एकमेकाचा रक्तपात करायला लागले रस्त्यात, त्यावेळेला दैवत निर्माण केलं की हा विठ्ठल आहे म्हणजे विष्णू आहे, वैष्णव, आणि त्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे ते शिवलिंग आहे शैव, म्हणजे शैव आणि वैष्णव यांचा संगम म्हणजे कोण, विठ्ठल. यांचा संगम म्हणजे हनुमान. हनुमान स्वतः शिवाचा अवतार आहे, पण भक्त आहे रामाचा म्हणजे विष्णूचा. म्हणजे सगळ्यात चांगला वैष्णव शंकर आहे, कारण सतत राम राम म्हणत असतो, आणि राम हा विष्णूचा अवतार आहे. आणि सगळ्यात चांगला शैव हा वैष्णव आहे, कारण रामाने समुद्र मंथन सागरा ओलांडून जाण्यासाठी म्हणजे सेतू बांधण्यापूर्वी लिंगन एका स्थापन केलं, ज्याला आपण रामेश्वर म्हणतो. 12 लिंगांची रामेश्वर वगैरेपासून सुरुवात नाही का करत, रामेश्वर म्हणजे रामानी तिथे स्थापन केलेलं लिंग. सीता परत आल्यानंतर तिने सीतेने एक शिवलिंग स्थापन केलेलं आहे, त्याला वाळूचं लिंग म्हणतात, दोन्ही जवळजवळ आहे, पण ते शिवलिंग म्हणजे आहेत विष्णूचे अवतार, करतात शिवाची पूजा. शिव स्वतः शैव आहे, पूजा करतो कोणाची, रामाची. राम 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 अखंड म्हणतो, हे विचार करण्यासारखं आहे. म्हणून भजितो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी आहे, हा आता शेवट आहे. ग्रंथ उपजीवन, उपजीवन म्हणजे उपयोजन, ॲप्लिकेशन. हा ग्रंथाचं ॲप्लिकेशन नको का जीवनात? लोक काही जण म्हणतात उपजीवी म्हणजे उपजीविका म्हणजे पैसे मिळण्यासाठी, हे काय हे आहे का, पैसे मिळवण्याचं साधन आहे का ज्ञानेश्वरी? नाही आहे. मी ज्ञानेश्वरीवर कीर्तन करीन, कीर्तनातून पैसा मिळवेन, पण सांगणार नाही मला इतकी अपेक्षा आहे म्हणून, मला हे आहे म्हणून, काही नाही. कारण माझी उपजीविका ह्याच्यावर अवलंबून नाही आहे. ॲप्लिकेशन ऑफ ज्ञानेश्वरी इन माय लाईफ, हे लक्षात ठेवा. परवा बुधवार आणि गुरुवार गजानन महाराजांच्या मंदिरात शेवटचं आपल्या प्रवचन आहेत गजानन महाराजांच्या त्या ग्रंथावर. तिथे टॉपिकच आहे की गजानन विजय हा ग्रंथ त्याचं जीवनात उपयोजन, ॲप्लिकेशन ऑफ दॅट ग्रंथ इन टू लाईफ अँड प्रेझेंट डे लाईफ, हा टॉपिकच आहे. ॲप्लिकेशन उपजीविका. आणि ग्रंथ उपजीवी आहे, विशेषी लोकी आहे, तो विशेष माणूस आहे की जो ग्रंथाप्रमाणे वागतो, नाही तर ग्रंथ पाठ करतो आणि वागत नाही त्याप्रमाणे. बघा, आणि ग्रंथोपजीव विशेषी लोके दृष्टा दृष्ट विजये व्हावे, जे हे ज्ञानेश्वरांनी मागितलं. दृष्ट म्हणजे ज्ञात आणि अदृष्ट म्हणजे अज्ञान. आपण म्हणतो की कसली संकट आहेत, आधीच्या जन्मातली पापं आहेत, मग चेटूक करा, हे करा, मध्यरात्री अमावस्येला ते रोट नेऊन ठेवा, हे सगळे जे येतात ना, अदृष्ट जो खरंच नाम घेईल आणि जो खरंच भगवत भक्ती करेल त्याला अदृष्टाची भीतीच वाटणार नाही. दृष्टा दृष्ट विजये होवावेची, त्याचा दृष्टावर तर विजय असेलच, पण अदृष्टसुद्धा माझ्या कर्मांचं फळ आहे आणि ते मी भोगलं पाहिजे, आनंदात भोगेन. पुन्हा मी असं काही करणार नाही की ज्यामुळे मला हे पाप भोगावं लागेल. कॅन्सर मला का झाला? कुठल्या तरी कर्माचं फळ आहे. आज कळत नाही कुठलं कर्म आहे ते.
आज आपली हवा पॉल्यूट झालेली आहे, आपलं पाणी अशुद्ध झालेलं आहे, आपण खातो त्या अन्नात पेस्टिसाइड्स आहेत, हो कॅन्सरचे सगळे फॅक्टर्स आहेत, ते दे आर कॉन्ट्रीब्युटर्स टू कॅन्सर। म्हणून आज घराघरात कॅन्सर आहे, घराघरात आपल्याला कळत नाही नक्की कुठला फॅक्टर आहे, ते कळलं की आपण कॅन्सरवर विजय मिळवू पण दुसरा रोग येईल। हे आहेच ना दृष्ट अदृष्ट, का झालं आहे मला कळत नाही, मग आपण दैवाकडे, दैव माझं नशीब, प्रारब्ध म्हणजे नशीब नाही, नशीब शब्द वापरूच नका, लक काय फेट काय डेस्टिनी शब्द वापरा। डेस्टिनी म्हणजे डेस्टाईन, प्री डेस्टाईन, कुठे पोचायचं काय करायचं ते ठरलेलं आहे, त्याप्रमाणे जीवन उलगडत जातं आहे, मी कसा स्वीकार करेन आनंदानं। आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीय दृष्टादृष्ट विजये व्हावे, म्हणजे कायम आनंद, विजय म्हणजे आनंदात राहणं ना कायम। दृष्ट मला कळतं आहे अभ्यास केला नाही म्हणून नापास झालो, अरे अभ्यास करूनही मी नापास का झालो, कारण का की 100 कुलकर्णी असतात माहिती आहे ना, SSC बोर्डाला लाखो विद्यार्थी आहेत, कुलकर्णी 100च, आपल्याकडे नाईक घ्या, देसाई घ्या, फर्नांडिस घ्या, डिसुजा घ्या, याचे मार्क्स त्याला, अहो कोर्टात जाऊनसुद्धा कोर्टाने सांगितलं युनिव्हर्सिटीने दिले ना मार्क्स, काय काय आमच्या विद्यार्थ्यांनी फक्त आत्महत्या करायची राहिली होती, कारण आमचा एक शिक्षक रात्री त्या विद्यार्थ्याबरोबर झोपला, त्यानंतर तो म्हणतो मी नापास होणंच शक्य नाही, आम्ही प्रयत्न केले नाही म्हणाले मार्क्स मार्क्स, बघा घडतं ना। आणि याच्या उलटही तुम्हाला सांगितलं की तो पेपरलाच बसला नव्हता पण पास झाला, कारण त्यावेळेला पेपर ठेवलेला गेला शॉर्ट सर्किटने, सगळे पेपर जळाले, म्हणजे ऑल वर डिक्लेअर्ड पास्ट, त्याला जळके BA म्हणतात, त्याला नावच आहे, त्यावर्षी जे BA झाले ते सगळे जळके BA होते, कारण सगळ्यांना बेनिफिट ऑफ डाऊट मिळाला। हे घडतं ना, तुम्ही काय म्हणता दृष्टादृष्ट वगैरे, मला विजय मिळवायचा आहे फक्त स्वतःवर, आय हॅव टू कॉन्कर माय सेल्फ, आणि स्वतःवर विजय मिळवायचा म्हणजे माझा लोभ अज्ञान अहंकार क्रोध याच्यावर विजय मिळवायचा आहे, दृष्टादृष्ट विजय। अचानक जरी काही घडलं तरी माझ्या मनाचा तोल जाता का म्हणे असं, ओके। म्हणून तुम्हाला सांगतो ना, चार शब्द सांगतो, याची फ्रिक्वेन्सी वाढवूया जीवनात, ओके जवळजवळ आपण कधीही म्हणत नाही, म्हणायला पाहिजे ओके म्हणजे ना, ओके म्हणजे ओके येणार का सिनेमाला, ओके असं म्हणत नाही मी, माझ्या मनाविरुद्ध घडलं ओके चालेल असू दे हरकत नाही ठीक आहे, हे जो बोलतो ना आनंदात राहतो। करून बघा, मी परत तुम्हाला शब्द सांगतो, आपल्याला वेळ नाही म्हणून उदाहरणं सांगत नाही, मागे सांगितलेलं आहे ओके, हे ते सांडलं मी आणलं होतं ते सांडलं आणि आता पाहुणे येतं ओके चालेल हरकत नाही ठीक आहे असू दे। लहान मुलं हे मी बोलताना बघितले, तो काय ती त्या मुलीला वचनं दिलेली असतात, भाऊ म्हणतो आज संध्याकाळी नक्की आपण बीचवर जाऊया, बहीण सांगते की तुला कॅडबरी आणते, वडील सांगतात की तुला आईस्क्रीम आणतो, आई सांगते तुला मॉलमध्ये घेऊन जाते, ती मुलगी आनंदात असते आणि नंतर सगळे आई अरे मी तुला सांगायलाच विसरले माझी मीटिंग होती, अरे मी सांगायलाच विसरलो आमची इन्स्पेक्शन होती, मी सांगायलाच विसरलो, म्हणून चौघजणं म्हणतात। आणि मी हे बघितलेलं आहे की 7-8 वर्षाची मुलगी, वडील सांगतात मोबाईलवरून की मी आज येऊ शकत नाही आपण पुढच्या आठवड्यात जाऊया ओके, दादा म्हणतो की मी तुला कॅडबरी आणू शकणार नाही चालेल, ही म्हणते मी तुला आईस्क्रीम आणणार नाही हरकत नाही, आपण बीचवर जायचं नाही ठीक आहे। बघा हे मी का नाही म्हणत, मी हे जीवनाला म्हटलं पाहिजे ओके कुठलीही परिस्थितीला हरकत नाही ठीक आहे असू दे, पुढच्या वेळेला कधीतरी आपण ह्या गोष्टी उदाहरणं बघूया। दृष्टादृष्ट विजय होवावे जी जेथ, आता इथपर्यंत आल्यानंतर जिथे म्हणजे ज्यावेळी विश्वेश्वराव म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, जेत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव, तथा असतो तथा असतो तथा असतो। हे दान तू पसायदान मागितलेस ना तुझ्या मनासारखं होईल। आता 700 वर्षात झालं आहे का हो, झालं आहे का नाही झालं का, त्याप्रमाणे लोक वागलेच नाही आहे। चंद्रमय जे अलांछन मार्तंड जे तापयन हे चेतना चिंतामणींचे गाव हे नाही आहे, हे असेल तर पसायदान होईल ना, हे विचार करूया, बाकीच्यांचा विचार सोडा स्वतःचा विचार करूया। स्वार्थी बना स्वस्थ बना, स्वस्थ म्हणजे मी स्थ आहे स्वमध्ये, बाकीच्यांचं मला पडलं नाही असं नाही, मी जितका आनंदात राहीन तितकं माझं कुटुंब आनंदात राहील। अहो एक आनंदी हेडमास्टर सगळ्या संस्थेला आनंदी बनवतो आणि एखादा दुष्ट जर क्लास टीचर असेल तर क्लास नासवतो, तर दुष्ट आहे क्लास टीचर, अरे लीडर आहेस तू आनंदात राहा ना, सगळ्यांवर प्रेम कर, माझं जीवन इतरांसाठी आहे, मान आपल्याला संधी आहे 2024 साली या 20 दिवसात तयारी करूया,
मनाची तयारी करूया. अहो काय अवघड नाही हो, याची इतकी सोपी गोष्ट नाही आहे. पण आपण कन्सिस्टंटली करत नाही, आज करतो उद्या विसरतो, तीन दिवस केलं चौथ्या दिवशी, आणि एकदा वाईट गोष्ट एकदा आली जीवनात की ती चालूच राहते. चांगली गोष्ट करायला जरा वेळ लागतो. म्हणून शेवटी काय सांगितलेलं आहे, जेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ज्ञानदेव काय वेडे आहेत तो सुखी होण्यासारखे, त्यांनी काय मागितलं ते लक्षात ठेवा. म्हणून आज पूर्ण पसायदान आपण पुन्हा बघितलं, काय मागितलंय. आज हे पेपर आपण प्रसाद म्हणून घेऊन जाणार आहोत. हा प्रसाद या सत्संगाचा प्रसाद आहे, पण प्रसाद माझ्या जीवनात आला पाहिजे. प्रसादाचे आपण जी दोन तीन उदाहरणं बघतो त्यातलं एक उदाहरण सांगतो. प्रसाद हा गुण आहे, प्रसादी वस्तू नाही हातात घेण्याचे, प्रसाद ही देवाची कृपा आहे. आपण ते वाक्य म्हणतो आपल्याला पाठ आहे, पण आपण घालतो का, मी देवाला साद घालतो, देव प्रतिसाद देतो, आणि या साद आणि प्रतिसादातून प्रसाद निर्माण होतो. खरंच मी सांगितलेलं आहे पांडुरंगाला, हे दे रे पांडुरंग मला योग्य तेच देतो, पण त्यातून जे निर्माण होतं त्यातून इतरांचं कल्याण होतं, हा प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे काही कष्ट नाही, सहज कळतच नाही. एक सुंदर चित्र उभं करतो जे तुलसीदासांना आवडतं चित्र आहे, प्रसाद गुण म्हणजे काय. एक नदी वाहते, नदीवर झाड आहे, झाडाच्या फांद्या नदीच्या पाण्यावर आलेल्या आहेत आणि त्याला खूप फुलं आलेली आहेत. वाऱ्याची झुळूक येते, एक फूल खाली पडतं. वाऱ्याच्या झुळकेला माहीत नाही आहे आपल्यामुळे फूल पडलं आहे, त्या फुलाला कळलं नाही इतक्या सहजपणे की आपण फांदीपासून पडलेलो आहे. नदीला कळलं नाही की आपल्या प्रभावावर एक फूल पडलेलं आहे, पण फूल नदीवर वर सहजपणे सागरात जातं, हा प्रसाद गुण आहे. कष्ट कशाला पाहिजे, कशाला श्रम पाहिजे, व्हाय फ्रिक्शन कॉन्फ्रंटेशन, कशाला आर्ग्युमेंट करायचं, संवाद नको का, सांगा बरं. आणि संवादातून संगीत निर्माण होतं. म्हणून हल्ली शब्द वापरतो हार्मनी सिम्फनी, हे आपण जे शब्द वापरतो आपण गमावले. देर इज नो हार्मनी विद इन माय सेल्फ, देर इज नो सिम्फनी. आपण फक्त कारला म्हणतो की व्हील बॅलन्सिंग करायला पाहिजे हो की नाही, आणि माझं बॅलन्स शरीराचं नाही आहे. अगदी कितीतरी उदाहरणं देता येतील, विषय वाढेल म्हणून आपण इथे थांबूया. पण लक्षात ठेवा, 20 दिवसांनी जे येणार आहे नवीन वर्ष, आपण नवीन वर्षासाठी एकमेकाला शुभेच्छा देऊया. 22 तारखेला जमलं तर महाल असा, वेरण्याची जी आहे तिथे तो 4 वाजता सुरू होईल, 5 वाजता ॲक्च्युअल वाचन सुरू होईल जे 7:30 वाजता संपते. 4 लाख गीतेची पालखी आहे, ध्वजारोहण आहे, एक तासभर कार्यक्रम आहे. पण नंतर 5 वाजता बरोबर वाचन सुरू होईल. आपल्याला जवळ आहे हो, आपली कार काढली की, पण नेहमी एकटे जाऊ नका, आणखीन 3 चौघांना बरोबर घेऊन जा, चालेल ना, अनुभव आहे तो एक प्रकारचा. गीता जयंती, त्याच्यानंतर दत्तजयंतीपासून 6 दिवस 7 दिवस मानतेला कार्यक्रम आहे, त्याला या मुद्दा म्हणून. आणि इथून पुढचा कार्यक्रम पांडुरंगाच्या कृपेनं केव्हा कसा माहीत नाही, त्यावेळेला पुन्हा भेटूया. आहेत त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. श्लोक म्हणूया, सदा सर्वदा, सदा सर्वदा जय जय रघुवीर समर्थ. ॐ सहनाववतु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति. डोळे बंद करून जरा ताट बसूया, सावकाश 3 दीर्घ श्वास, श्वासाकडे लक्ष. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडूया. ज्ञानेश्वर माऊली, हनुमान, विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना
नमस्कार करूया। शांत आनंद महाराज। सर्वांना नमस्कार महाराज।